तर आताच या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आदरणीय घायल सरांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद. आणि आता आपण जास्त वेळ न लावता सर, आपण एकदा मुलांच्या भाषण स्पर्धेला सुरुवातच करून देऊया, चालेल ना? यादी अपडेट असेल आपल्याकडे. आता थोडस काय होईल, माझ्याकडे म्हणजे हँड लिहिलेली यादी तशा प्रकारची नाही आहे, परंतु ग्रुपवर लिस्ट आहे, ती मी ओपन करून समजा त्या त्या विद्यार्थ्यांचं नाव. एकदा एक काम करा तुम्ही विद्यार्थ्यांनो, तुम्ही एकदा काय करा, ज्यांचं ज्यांचं समजा काल ज्यांनी सांगितलं होतं भाषण घ्यायचं परंतु तयारी झाली नाही, किंवा आता ज्यांची तयारी आहे आणि ज्यांना आता बोलायचं इच्छा आहे, उत्सुक झालेले आहेत, त्यांनी एकदा हँड रेज करा. सर लिस्ट आहे माझ्याकडे, मॅन्युअली पण लिहिलेली आहे, जर काही अडचण आली तरी काही प्रॉब्लेम नाही. सर मला म्हटल्यावर चालेल का? ऑन द स्पॉट चालेल चालेल, बघूया. आपण लिस्ट येते, ओपन होते आपल्याकडे. काल नाही, काल कालच्याही लिस्ट पेक्षा आपण वेळेवर लिस्ट तयार, बघा तयार झालेली आहे आपल्याकडे, भरपूर विद्यार्थ्यांची लिस्ट तयार झाली. कारण तसं बर्डन आल्यापेक्षा आपल्याकडे काय झालं, उत्सुकतेनुसार आता लिस्ट तयार झालेली आहे. म्हणजे काय की ज्याला जास्त उत्सुकता आहे त्यांनी त्यांनी ते लिस्ट आपल्याकडे तयार झाली. येस. आणि बघा मी लिस्ट, जशी लिस्ट तयार झाली त्याच सिक्वेन्सने आपण भाषण घेण्याचा प्रयत्न करू, कारण लिस्ट तर फार मोठी आहे, लिस्ट खरंच फार मोठी आहे, परंतु हरकत नाही, आपण बिलकुल पुरेपूर प्रयत्न करू सगळ्यांना कव्हर करायचा. सर 31 जणांनी हँडरेज केलेला आहे बरं, 30. हो ठीक आहे, 29-30 असे आहेत. आपण प्रत्येकाला कव्हर करण्याचा प्रयत्न करू, आपण सगळे आहोतच, आपणच आहोत, काय अडचण नाही. आपण वेळ थोडासा लागला, कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही. बघा मी सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला एकदा वाचून दाखवणार आहे सुरुवातीला. आता एकदा त्याचा स्क्रीनशॉट परत घेतोय मी, कारण एक जण अजून वाढला होता. पाहिजे तर तुम्ही तुमचे नंबर्स चेक करू शकता, कुठे नंबर कुठे मिळेल तुम्हाला पाहायला, तर तुमच्या तिन्ही ग्रुपवर तुमचे नंबर तुमच्या ग्रुपवर पाहायला मिळतील. कसे सिक्वेन्स आहे तशी, म्हणजे जी आत्ता लागली स्क्रीनशॉट, ज्यांनी हँडरेज अगोदर केला त्याच्यानुसार ती सिक्वेन्स लागत गेलेली आहे. 6 आणि 7 या सिक्वेन्सनुसार आपली भाषण स्पर्धा लगेच पार पडेल. आय थिंक प्रीवर गेलाय का मेसेज, नाही. येस. आणि ठीक आहे, हरकत नाही. बघा जरा एकदा सिक्वेन्स ऐकून घ्या, जी लिस्ट आहे ती मी ग्रुपवर पण पाठवली, कारण हा स्क्रीनशॉट आहे ज्याचा हँडरेज आधी झाला. मी काय सांगितलं, उत्सुकतेनुसार आपण लगेच सिक्वेन्स लावू, ही आता तुमच्या मनातली उत्सुकता आहे. आम्ही कुणावर तरी बर्डन टाकून हा तू भाषण कर असं म्हटल्यापेक्षा तुमची उत्सुकता जागृत झालेली आहे, तुमच्या उत्सुकतेनुसार आपली 30 जणांची लिस्ट तयार आहे. त्याच्यामध्ये एक नंबरला इथे अनुश्री जयस्वाल, मेघराज, कार्तिकी शिंदे, भक्ती तायडे, हर्षवर्धन जायभाये, वेदिका वानखेडे, युवराज मुजमुले, वेदांत शेजाळ, मधुरा चिटणीस, आदर्श अँड संघर्ष, आर्या मुक्कावार, तन्मय घायाळ, पृथ्वीराज जाधव, अश्विन वाघमारे, विराज घारगे, दुर्गा बुट्टे, प्रणिती जाधव, पायल सोनवणे, समीक्षा गोरे, उत्कर्ष बोराडे, सारंग वैष्णव, विधी जाधव, कल्याणी अँड सर्वज्ञ, प्रांजल दाभाडे, संस्कृती सोनवणे अँड संतोष
संतोष म्हणजे आय डोंट नो, संतोष एकाळे असं का? हा संतोष एकाळे बहुते बरोबर. अर्पित अँड अर्पिता, वैभवी येवले, हा श्रावणी बोर्डे आणि हर्षल खांदवे, अशी 30 जणांची लिस्ट आहे. चालेल हरकत नाही. एक नंबरला आपण या भाषणाला सुरुवात करून पहिलं भाषण या ठिकाणी अनुश्री जयस्वालीचं होणार आहे. तिच्या उत्सुकतेने तिची अतिशय 4थीची मुलगी आणि तिने ही भाषणाची तयारी केलेली आहे. अनुश्री जयस्वालला मी स्पॉटलाईट करतोय. बघा ही सर. हा बोल बेटा. कविता नाही आहे, मी गाणं आहे, माझं गाणं आहे, फक्त 2-3 लाईन्स आहे. चालेल ना, चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचं जे काय असेल ते बघा. अनुश्री आपल्या समोर तिचं मनोगत, तिचं गाणं किंवा त्याचं जे काय असेल ते व्यक्त करते. स्टार्ट कर बेटा तू. ब्रह्मा गुरु देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः. सर्व गुरुजनांना माझ्या कडून गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी गुरुने दिलं ज्ञान रूपी वसा हे गाणं म्हणणार आहे. गुरुने दिलं ज्ञान रूपी वसा, गुरुने दिलं ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू बाबुले वार. ते आमच्या शाळेत पिंपरीचं मुलं आहे ना, 2-3. तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्लॅप. अतिशय खूप छान. तुला सरांची देखील कमेंट आलेली बेटा की एकदम छान अशी. आणि खरंच गुरुने दिलेला वसा पुढे चालवायचा आहे, तो वारसा आपल्याला सगळ्यांना चालवायचा. जसं आम्ही चालवतोय, घायल सर चालवत आहेत, मी चालवतोय, आपण सगळे चालवतोय, हा वारसा तुम्हाला देखील पुढे चालवायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. हातही घ्यावे म्हणजे काय, त्याचे हात असे काढून घ्यायचे का? नाही, त्याची जी दानाची वृत्ती आहे ती वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की यापुढे चालवू आम्ही वारसा. म्हणजे गुरुने जो वसा दिला, तिने सांगितलं की गुरुने दिलेला वसा आम्ही पुढे चालवू हा वारसा. खूप छान बेटा. यानंतर आपल्यासमोर मेघराज. मेघराज हा आपले मनोगत व्यक्त करणार आहे. मेघराज स्टार्ट कर बेटा. सुप्रभात आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मेघराज. मेघराज एक मिनिट, तुझा बॅक मागच्या बाजूला बल्ब पेटलेला आहे, त्या बल्ब कडे तोंड करून बस. हा यस, ओके 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 बेटा ओके. चला 1-2-3 स्टार्ट. सुप्रभात आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रांनो, आज मला गुरु पौर्णिमा अगोदर काही ओळी सांगायचे मन मिळाले. सर्वप्रथम मला गुरु पौर्णिमा निमित्त भाषणाची ही
संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार म्हणून इच्छितो. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे या साथात परब्रह्मा माझे नमस्कार असो. असा गुरु महिमा भारतीय संस्कृती वर्णन केल्या आहे. ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमे दिवशी साजरी होते. आई जिने आयुष्य असे जगायचे शिकवले. बाबा ज्यांनी प्रत्येक पैशाची किंमत ओळखायचे शिकवले. शिक्षक ज्यांनी अभ्यासा सोबत आयुष्याचे धडे शिकवले. प्रेम त्यांनी वाईट परिस्थितीत धीर दिल्या. ते सगळे लोक ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या, सल्ले दिले, प्रत्येक गुरूंचा मी आभारी आहे. माझ्या सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. छान छान छान. म्हणजे तू सगळ्यांनी हा माईक स्टार्ट करून एकदा भाषण सगळं की टाळ्या वाजायच्या सगळ्यांनी. चला बघा, छान पद्धतीने त्याने गुरु पौर्णिमेविषयी माहिती सांगितली आणि त्याच्या जीवनामध्ये जे जे गुरु त्याला ज्ञान देऊन गेले त्या सर्व गुरूंची त्याने या माध्यमातून आभार व्यक्त केले आहेत. याच्यानंतर भक्ती तायडे, एक मिनिट हां, भक्ती हा एक मिनिट बेटा, भक्ती जरा माईक त्या बाळाला आवाज थोडस बंद करता येईल त्याचा. हा ओके ओके बेटा. हो सर. ओके यस, असू दे, कंटिन्यू कर. आता थांबलाय आवाज, थांबलाय. मग आपल्या समोर भक्ती तायडे ही विद्यार्थिनी तिचे मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार, माझे नाव भक्ती राजेश तायडे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम सर्व गुरूंना नमन करून मी माझे भाषण सुरू करते. आपले प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील असतात, जे आपल्याला चालणे बोलणे आणि समाजात वावरणे शिकवतात. त्यानंतर आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळी आपल्याला जे गुरु भेटतात ते जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा संघर्ष संकटे यांना आपण कसे सामोरे जावे हे शिकवतात. असे हे आपले गुरु आपल्यावर जे उपकार करतात त्यामुळे ते आपल्याला जीवनभर वंदनीय असतात. अशा माझ्या आई वडील व सर्व गुरुजनांना गुरु पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. सर घ्या सर. हा सर. हा अतिशय छान पद्धतीने तिने आपलं मनोबल व्यक्त केलंय. भक्ती अभिनंदन मला छान. खरं म्हणजे तिनं सांगितलंय की आई हा आपला प्रथम गुरु असतात, है की नाही. आई हे आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु, तर गुरु हे दुसरे आई असतात. हा गुरुचा महिमा, गुरु हे दुसरे आई. हे बघा मी काय सांगतो तर शब्द लक्षात घ्या. आई आई वडील हे आपले प्रथम गुरु, तर गुरु हे दुसरे आई. म्हणजे गुरु हे आईपेक्षा कमी नसतात, लक्षात घ्या. कारण जे बॉन्डिंग असतं ना
आई वडील आहे की नाही, आणि मुलांचं अगदी तसंच बॉन्डिंग शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं असतं. अगदी काही नाही, तुम्ही ज्यांना शिकवताना ऑटोमॅटिक शिकवता शिकवता कधी ते चिमुकले आणि आपलं बॉन्डिंग बनतं, असं नातं बनतं की कळत नाही. आणि मग कधी ध्यान येतं, मग दुराचिटणीस हैदांत हे सगळे जे मंडळी ज्यांना आपण शिकवतोय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकवतोय, कार्तिकी असेल, ह्या सगळे मंडळीत ना, म्हणजे आता नाव घेत नाही ना, सर्वांचं नामोल्लेख शक्य नाही, परंतु शिकवत असताना हे जे नातं आहे ना, खरोखरच असं एकदम जिव्हाळ्याचं नातं बनतं आणि त्यामधून मजा येते शिकवताना. एक कुठंतरी असं वाटतं की ज्यावेळेस आपले विद्यार्थी मोठे होतात ना, त्यावेळेस विद्यार्थी माहित नाही मोठे होतात की नाही होतात, परंतु आम्ही फार मोठे झाल्यासारखं वाटतं की माझे एक विद्यार्थी इकडे, एक विद्यार्थी तिकडे, एक कलेक्टर ऑफिस मध्ये आहे, एक पोलीस मध्ये गेला, दोन चार आर्मी मध्ये गेले, एक दोन डॉक्टर झाले, आम्ही आपोआप मोठे होतो. जसे तुम्ही तुमच्या असं असं असतं की आपण जर मोठे झालो आपल्या आई वडिलांचं नाव मोठं होतं, अगदी तसंच एका शिक्षकांचं सुद्धा ऊर छाती अभिमानानं भरून येत असतं ज्यावेळेस त्यांचे विद्यार्थी काहीतरी दैदिप्यमान चांगली कामगिरी करतात, कुठेतरी नाव कमावतात. खूप छान बेटा, खूप छान. हा, यानंतर कार्तिकी शिंदे ही आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. कार्तिकी बोल बेटा, माईक सुरू कर बेटा एकदा. हॅलो एव्हरीवन, माझं नाव कार्तिकी शिंदे, मी औरंगाबाद इथे राहते. आज मी गुरु पौर्णिमा निमित्त दोन शब्द बोलू इच्छिते. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा जरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निसीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि विश्वास आणि वास्तव्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत. पहिलं सेशन संपलंय, दुसरं सेशन लगेच सुरू होणार आहे. सुरू कर बेटा, सुरू कर. एक मिनिट बाळा, एक मिनिट फक्त. हर्षवर्धन, तुझ्या घरामध्ये थोडासा आवाज चालू आहे बाळा, एकदा जरा त्यांना एकदा सांग ना, थोडा तुझं होईपर्यंत त्यांना सांग, शांत राखा म्हणा. हर्षवर्धन, एकदा त्यांना सूचना दे जरा, माझं भाषण आहे म्हणा, थोडासा आवाज बंद करा म्हणा, आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करतोय. ओके, कर बेटा स्टार्ट कर. नमस्कार बालमित्रांनो आणि शिक्षक वृंदांनो,
मी आज तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त गुरु म्हणजे की गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. माझी ही नम्र विनंती की तुम्ही ते माझे दोन शब्द चाकचिकताने ऐकावे. आई वडील प्रथम गुरु, त्यांच्यापासूनच सर्वांचे अस्तित्व सुरू. मी तांबेकर सरांचा विद्यार्थी आहे. तांबेकर सर खूप छान शिकवतात व ते मुलांचे खूप छान मार्गदर्शन सुद्धा करतात. मी सर्व तांबेकर सरांसाठी व सर्व शिक्षकांसाठी एक कविता सुद्धा बनवली आहे. शिक्षक हे शिक्षा का सागर, शिक्षक बाटे ज्ञान बराबर, शिक्षक मंदिर जैसी पूजा, माता पिता का नाम है दूजा, प्यासे को जैसे मिलता पानी, शिक्षक है वही जिंदगानी, शिक्षक न देखे जात पात, शिक्षक न करता पक्षपात, दुर्जन हो या दुर्बल, शिक्षक को सब एक समान, दुर्जन हो या दुर्बल, शिक्षक को सब एक समान. थैंक यू. खूप छान, खूप छान बेटा. बघा काय सांगितलं की आई वडील प्रथम गुरु आणि त्यांच्यापासून जीवन सुरू, आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तांबेकर सरांकडून मी शिकतोय. खरोखरच मी अगोदर पण उल्लेख केला की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यासाठी कोणत्या पद्धतीने शिकवावं स्पॉटलाइट नाही केलं बघा आणखी कोणाला. जोपर्यंत तर स्पॉटलाइट करत नाही तोपर्यंत तुमचा जो आहे ना तुमची संधी सुरू होत नाही. सर त्या सिक्वेन्स ना स्पॉटलाइट करतायत. आम्ही सांगत होतो की कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे गळे उतरावं. मी सकाळी ऐकत होतो की सर सांगत होते एका विद्यार्थिनीला की तिला सांगितलं सरांनी जोपर्यंत तुला हे समजणार नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही, फक्त आजच हे सगळं काही होणार नाही, त्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. म्हणून त्यानं हर्षवर्धन त्याच्या भाषणामध्ये सरांचा उल्लेख केला. खूप छान आणि समर्पक उल्लेख बेटा. यानंतर वेदिका वानखेडेला सरांनी या ठिकाणी स्पॉटलाइट केलेलं आहे, ती तिचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल. बरोबर ना सर? यस सर, यस सर, यस सर. हा वेदिका बघा तुझा नंबर आहे, आता तू स्टार्ट कर. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव वेदिका रवींद्र वानखेडे. आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमा विषयी दोन शब्द सांगणार आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. आपल्या जीवनातील अंधार ते आपल्या ज्ञानाद्वारे दूर करतात. माझे पहिले गुरु आई वडील आहे व दुसरे गुरु तांबेकर सर आहे. यांनी माझ्या जीवनातील सर्व अडचणी मार्गदर्शनाद्वारे दूर केल्या. श्री तांबेकर सर यांनी तर ऑनलाईन क्लास घेऊन माझे पूर्ण अडचणी दूर केल्या. माझे गुरु माझे आदर्श, त्यांना शतकोटी प्रणाम. सरांनी ज्ञानासोबत इतरही गोष्टी हसत खेळत शिकवल्या, त्यामुळे मला क्लास करताना बोरही होत नाही. मी त्यांची कायमस्वरूपी ऋणी आहे. धन्यवाद. अतिशय खूप छान पद्धतीनं त्याला व्यक्त केलं वेदिका. खूप मस्त बेटा. ओघवत्या भाषेमध्ये तिचं मनोगत व्यक्त केलं सर्वांसमोर आणि तिला सांगितलं की हे जे आहे ना तर आषाढ शुद्ध पौर्णिमा आहे. शुद्ध आणि वद्य असं काहीतरी, शुद्ध आणि वद्य हे जे भूगोलाची संकल्पना आहे. बघा आषाढ शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी ही व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो, तिलाच आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. आणि एक गोष्टीचा तिला उल्लेख केला, खूप आवडला तो, म्हणजे मुलांचं आहे ना निरीक्षण अचूक असतं हे याच्यातून लक्षात येतं. बघा त्याने सांगितलं सर हसत खेळत शिकवतात. खरोखर एक ते दीड कधी कधी दीड पावणे दोन तासापर्यंत सरांचे सेशन चालतात आणि इतका वेळ मुलं त्या ठिकाणी तग धरून बसतात ही म्हणजे आश्चर्याची गोष्ट. आणि यासाठी जो हातखंडा लागतो ना तो हातखंडा आपल्या गुरुजीकडे आहे आणि म्हणून हे जे मुलं आहेत त्यांनी म्हणजे हे काही चुकीचं नाही किंवा काही अतिशयोक्तीने अगदी अचूक हेरलं तिनं, तिला जे दिसलं ते तिनं मांडलं खूप छान. त्यानंतर युवराज सोबान मजबुलेला स्पॉटलाईट केलेला आहे आणि तो त्याचं मनोगत व्यक्त करणार आहे. ओके सर, बरोबर. यस सर, यस सर, यस सर. युवराज कंटिन्यू कर बेटा.
आपण थोडस स्पीडने घेतोय कारण का की आपल्याला मग कवर का म्हणून मी स्पॉटलाइट करत चाललोय. कर बेटा स्टार्ट कर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरुदेव महेश्वरा गुरु गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः. नमस्कार सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरु पौर्णिमा गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. भारतीय संस्कृती गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा अशा शुद्ध पौर्णिमेला साजरी करतात. महाश्री भगवान व्यास यांच्या स्मरणार्थ गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास यांनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. हा सण गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा सण आहे. तसेच हा सण शाळा कॉलेज मध्ये व इतर मध्ये मोठ्या आनंदात साजरा करतात. गुरु पौर्णिमा हा दिवस शिष्यांसाठी गुरु बल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो. थँक्यू. ओके अतिशय छान अतिशय छान सर. मला स्पॉटलाइट करण्याच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट समोरच्या पार्टिसिपेंटला जर स्पॉटलाइट केलं ना तर वेळ वाचला आपला. त्यामुळे सर त्या थोडस लिस्ट शोधेपर्यंत मग ते काय होत मला तिकडे. ओके ओके बघा अतिशय छान युवराज मोदी खूप मस्त म्हणून व्यक्त केलंय. सांगितलंय आपल्याला की गुरुला हे सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आणि पाहिलं तुम्ही सगळे जे राजेरजवाडे बघितले त्यांच्यामध्ये त्या राजेरजवाड्यामध्ये त्यांना सल्ला देण्यासाठी जे गुरु होते ना ते प्रत्येकासोबत होते आणि ते त्यांच्या सल्ल्यानुसार ऐकत होते त्यांच्या सल्ल्यानुसार चालत होते. ते गुरु त्यांना नीती धर्म सांगत होते आणि त्या नीती धर्माच्या गोष्टीनुसार ते राजे तो शुद्ध राजा का असणार तरी सुद्धा त्या राजाला त्या गुरुचं ऐकावं लागत होत. हे कशामुळं तर गुरुला हे आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोच्च स्थान दिले त्यामुळं. ओके वेदांत आज मी गुरु पौर्णिमेनिमित्त काही शब्द बोलणार आहे. प्रथमतः आपल्या ऑनलाईन क्लास मधील सर्व गुरुजनांना माझा प्रणाम. गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा होय. गुरु हा आमचा खरा खरा मार्गदाता आणि याचा घरा अखंडित काढून टाकतो. मनातील दोष फेरी उपदेश अनमोल. गुरुमय शिष्यामय सन्मान गुरुमय शिष्यामय सन्मान अधुरे ज्ञान गुरुविना. गुरुची महिमा वर्णुकीची आता जुटतो हा माता गुरुपाई. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे. आपल्या क्लासमधील सर्व शिक्षकांकडून मला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्व शिक्षकांनी त्यांच्या जवळ असलेल्या विचारातून व ज्ञानातून मला चांगले व यशस्वी आयुष्य जगण्याचा कानमंत्र दिला. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो. आपल्या आयुष्यातील पहिली गुरु म्हणजे आपली आई होय व दुसरी गुरु म्हणजे आपल्या शाळेतील शिक्षक. मातीच्या गोळ्याला कुंभार जसा आकार शिक्षक विद्यार्थ्याला आकार देत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर व लता मंगेशकर यांचे गुरु दीनानाथ मंगेशकर यांच्यासारखे गुरु शिष्य आपण भारतीय पाहत आलो आहे. तसेच माझ्या आयुष्यात येऊन मला आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी व पुस्तकातील ज्ञानाचे धडे शिकवणारे आदरणीय तांबेकर सर भायकर स्मिता मॅम सुधी मॅम व माझे आयुष्यातील इतर शिक्षकांना मी आयुष्यभर स्मरणात ठेवेन व त्यांच्या कृतज्ञ राहील. व तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू हीच विसर्जन प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप छान वेदांत अगदी स्पष्ट म्हणून सर्वांच्या काळात पडल्याच पाहिजे. आई वडिलांच्या नंतर जे कोणी आपल्याला मोठं करण्यासाठी प्रयत्न करत असतात ते म्हणजे आपले गुरु. आणि सर्व गुरुजन ज्यामध्ये श्रीमती जयस्वाल मॅडम आहेत अतिशय धडपड करतात क्लास समोर नेण्यासाठी. मोरे मॅम आहेत
त्याही खूप मेहनतीनं त्यांचा विषय पुढे घेऊन चालतात. या सर्वांचा त्यांना उल्लेख केलाय. आणि तांबेकर सर तर निर्विवादपणे आहेत आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल काही अधिक बोलण्याचं सांग म्हणजे सूर्याच्या प्रकाशाबद्दल काय सांगायचं असं आहे ना, जे आहे ते सूर्यप्रकाशासारखं उघड आहे छान. यानंतर मधुरा आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. यस मधुरा. गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु विन नाही थारा, गुरु निधान गुरु मोक्ष, गुरु हाच आपला आसरा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक व चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा सर्वप्रथम नमस्कार. माझे आई बाबा माझ्यासाठी उत्कृष्ट क्लासच्या शोधात होते व योगायोगाने माझ्या आत्याने या क्लास बद्दल मला माहिती दिली. अँड थँक्यू टू माय आत्या फॉर गिव्हिंग मी सच अमेझिंग टीचर्स. सर्व गुरुंना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. माझेच नव्हे तर सर्वांचेच पहिले गुरु म्हणजे आई वडील असतात. ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं त्यांना आपण गुरु म्हणतो. गुरु मेणबत्ती सारखे असतात, ते स्वतः जळून दुसऱ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाविषयी गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, याचा मला खूप अभिमान वाटतो. या क्लासेस मधले सर्व शिक्षक वेळ देऊन कष्ट करून आम्हाला शिकवतात आणि आम्ही ते ज्ञान आत्मसात करण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करू. एवढे बोलून मी माझे धन्यवाद. छान, अगदी एक सूर्य होऊन आहे त्यामध्ये योग्य चढ उतार असावेत या सर्व प्रयत्न अतिशय छान मधुरा मस्त तू तुझं मनोगत व्यक्त केलं. आणि खऱ्या अर्थानं जर क्लास यशस्वी करायचा असेल तर आम्ही शिकवून जे नॉलेज तुम्हाला यस 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 कृपया बोलू नका मध्येच. आम्ही किती शिकवलं यापेक्षा तुम्ही किती घेतलं याला फार महत्वाचं आहे. म्हणून आमचं जे काम आहे ते चालणारच आहे, परंतु तुम्ही ते घेतलं पाहिजे. घोडे को पाणी तक ले जा सकता है कि नाही, घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाता येईल परंतु पाणी तो उसे खुद ही पिना पडत आहे ना. तो असं आहे की बघा तुम्हाला स्वतःच पाणी स्वतः शोधायचं नाहीये, आम्ही पाणी देतोय तुम्ही फक्त प्यायचं आहे. उमेश ओके. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मैत्रमंडळींना सर्वांना सर्वप्रथम सर्वांना गुरु पौर्णिमेला हार्दिक शुभेच्छा. आज गुरु पौर्णिमा गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतो ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा अशा शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी भगवान व्यास यांच्या स्मरणास गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास यांनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. हा सण शाळा कॉलेज व इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या आनंदात साजरा करतात. गुरु पौर्णिमा हा दिवस शिष्य आणि गुरुसाठी गुरु बद्दल आभार व्यक्त करून आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो. तसेच मला या कोविडच्या काळात ज्यांनी ज्ञानाचा अखंड झरा आमच्यापर्यंत पोहोचवला तसे श्री तांबेकर सर व श्री घायाळ सर व स्मिता मॅडम व खुशी मॅडम यांना मी माझा शिष्यान म्हणून करतो. ज्यांनी मला दिले कळत नकळत ज्ञान अशा माझ्या सर्व मुलांना माझा प्रणाम. हात जोडून प्रणाम करतो ना, प्रणाम तसं कदाचित हार छान म्हणजे काहीतरी नक्कीच मोठं तू बोलणार होशील. मस्त हात जोडून जा जसं बोलतो ना प्रणाम नमस्कार आणि त्यावेळेस तुझ्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ना आपलातून म्हणजे हे काहीतरी तुझ्यातलं एक मस्त गुण आहे बघा. तू तुझं ना जे भाषण शैली बोलण्याची शैली विकसित कर, त्यावर थोडं काम कर, अधिक पुढे यामध्ये तू जाऊ शकतो. शुभेच्छा तुला यासाठी, खूप छान बोलला मला तू. सर मी श्रुतिका राहिले ना.
येस 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 श्रुतिका, तुला पण बोलायचं आहे का? काय हरकत नाही, तुला आधी स्पॉटलाईट करतो मी एका मिनिटासाठी. हां बघा आदर्श, थांब बळा तू. हां दोघांचंही तिथे खरं नाव होतं, परंतु मला असं वाटलं की कदाचित उमेश एकटाच बोलतो की काय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक बोलता बोलता मला सांगायची आहे. बघा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपण घायल सरांकडे दिलं आहे, परंतु आपल्याकडे म्हणजे आपण त्यांना ही पण जबाबदारी दिली आहे की त्यांना हा सूत्रसंचालन देखील हँडल करावं लागत आहे. त्याचं कारण असं झालं की सोनूने सरांना महत्त्वाचं काम निघाल्यामुळे आणि आपल्याकडे मॅडम आहेत, दोघी आहेत, त्याही करतील, तर वेळोवेळी मी त्यांना त्यांनाही विनंती करतो की आपणही मध्ये मध्ये बोलण्याची तयारी ठेवा. जसं जसं स्पॉटलाईट करता येईल, जर तुम्ही एकदा प्रयत्न करा दोघी पण, म्हणजे काय होईल, सुधारणा होत असते तर ते जमेल. आपल्याला बरेच कार्यक्रम नाही सर, हे काम न घाळ सर आणि तुम्ही चांगल्या प्रकारे करतायत, आम्ही सध्या खरंच नवीन आहोत. स्तुती का? नाही म्हणजे खरं आज घायल सरांना या कामाला लावणं मला थोडस अवघड झालेलं आहे, परंतु विलाज नाही. अरे पप्पा तसं काय नाहीये, खरं म्हणजे आपलं काम आहे. यात काय, ओके बोलूया नंतर. श्रुती का चालू कर सर? येस सर, येस बिलकुल बेटा. स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागते. गुरु म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि गुरु म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप. गुरुला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान आहे. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरु प्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु या शब्दांमध्ये सगळे सामावले आहे. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. आई वडील पंख देतात, त्या पंखांना भरारी मारण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरुचे गुरु आणि शिष्यांची मोठी परंपरा दिसून येते. गुरु शिष्यांचे नाते हे केवळ शिक्षणापुरते नसते. शिष्यांच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणाऱ्या, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणाऱ्या गुरु. खरंच मित्रांनो विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचे पाणी कधीच सुटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे काय? तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही. तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही. ते दुसऱ्यांचे दुःख पाहून आणि अहंकार सोडून त्यांच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या हृदयात आहे. तो हृदय म्हणजे हेच हृदय म्हणजे गुरु. तर शिष्य म्हणजे काय? तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक बी आहे की ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. जीवनाशी सांगड घालणारा मुख नायक. आयुष्यात जगत असताना आपल्या गुरूंचे शिकवले सदाचरण कायम लक्षात ठेवायला हवे. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरुचे महिमा थोर आहे. आपले गुरु आपल्या समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकतात. तसेच मला या कोविड काळापासून ज्यांनी ज्ञानाचा झरा अखंड आमच्यापर्यंत पोहोचला ते आदर्श गुरु श्री तांबेकर सर व श्री घाय सर, स्मिता मॅडम व खुशी मॅडम यांच्या मी शेत शहा. थँक्यू. ओके बोलली ना फार आपला तुम्हाला अंगार तोडून दुसऱ्याचे दुःख दूर करणार जे हृदय ना ते खरंच गुरु आई असत आपल्यासाठी. आई आपल्या घरासाठी सर्वस्व सोडत, अहंकार सोडते. तिला वाटत नाही की आपण जेवण करतोय आणि आपलं स्वतःच बाळ ज्यावेळेस स्वीकारते ते जेवण करता करता जेवण बाजूला टाकते, तिची साफ करते, परत तिथं जेवण जेवायला बसते. थोड्या वेळानं तिचं मन त्या गोष्टीने भेटत नाही, कारण ती अहंकार नाही, तर तिच्या मनामध्ये प्रेम असतं आणि त्यामुळे ती करू शकते. ती दुसरी व्यक्ती आईच्या नंतर म्हणजे ती गुरु असते. खूप छान बेटा, खूप मस्त. येस, आदर्श संघ असते. चलो बेटा.
नमस्कार, मी संघर्ष राज भालेराव. मी इयत्ता चौथी मध्ये शिकत असून मी तांबेकर सरांच्या नवोदय ऑनलाईन क्लासचा विद्यार्थी आहे. मी आज तुम्हाला गुरु पौर्णिमेनिमित्त शब्द सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. विद्या विनयन शोभते. शिक्षण हाच सर्वात मोठा दागिना. शिक्षण हे उपागिनीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. ज्यांच्यामुळे आमचे अस्तित्व सुरू, ज्यांच्यामुळे आमचे अस्तित्व सुरू, हेच आमचे पहिले गुरु, हेच आमचे पहिले गुरु. जखडबंद पायातील साखरदंड, जखडबंद पायातील साखरदंड जर आकडाकड तुटले येतील, तू ठोकताच दंड, आकड तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमाच्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमाच्या जन्मामुळे. खेडेगाव गावातील नवोदयाचे भाग्य विधाते तांबेकर सर आणि जयस्वाल मॅडम आपणास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. धन्यवाद. खूप छान बोलला बघा आदर्श. आणि ज्या गुलामगिरीच्या बेड्या आहेत ना, हजारो वर्षाच्या जी गुलामगिरी, ज्यांच्या पायामध्ये ज्यांचं ते नशीब बनलं होतं, ज्यांचं ते दैव बनलं होतं, ज्यांच्या जीवनाचा तो भाग होता, त्या एका वर्गाला मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे. आणि खरोखर ते एक गुरु म्हणून शोभतात. अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. कोलंबिया विद्यापीठाने ज्यांचा आमचा सर्वात आदर्श, सर्वात आतापर्यंतचा सर्वोत्तम विद्यार्थी असा ज्यांचा गौरव केलेला आहे ना, ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधान छान, अतिशय तुझ्या बोलण्यामधले मुद्दे फार छान होते, मस्त. आणि सांगितलं विद्या विनयन शोभते. हा घेतो बा, तुझाही घेतो, आदर्शही घेतो, तुझाही घेतो. हिचं एकदा होऊ दे, परत घेतो तुझा. अरे हो दे आता, आर्याचं होऊ दे. ते विनयच आपल्या मध्ये असणं आवश्यक आहे. ओके आर्य रवींद्र. ओके बेटा, येस सर. माझे नाव आर्य रवींद्र मुकार. मी अर्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथे राहते. मी आज तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेविषयी थोडंफार सांगणार आहे. आज गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. गुरु पौर्णिमेच्या दिवशी व्यास पूजा ही केली जाते. गुरु पूजनाचा खरा अर्थ म्हणजे आपल्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान, गुरुकडून मिळालेले ज्ञान आत्मसात करणे व त्यांचा आदर करणे हीच खरी गुरु पूजा आहे. ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या जगातील प्रत्येक गुरुला माझे वंदन. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झाला, गुरु म्हणजे परस परिस, आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे प्रिय तांबेकर सर, तुम्ही आमच्यातील अभ्यासाची व अभ्यास करण्याची वृत्ती जागृत केली. सर नवोदय विद्यालय आम्हाला माहीत होते, पण नवोदय विद्यालयात जाण्यासाठी काय करावे लागते हे तुम्ही आम्हाला शिकवताय. आम्ही आमच्या शाळेत व वर्गात पहिला नंबर प्राप्त करू शकलो ते केवळ तुमच्यामुळे. एकच मिशन नवोदय मिशन हेच माझे ध्येय आहे असणारे आणि आहेच. ज्या क्षणी या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले, त्या क्षणी आपल्या नवोदय क्लासचे तब्बल 7 विद्यार्थी नवोदयला लागले. त्यावेळेस तुमचा चेहरा पाहून आम्ही देखील खूप आनंदी झालो, कारण की आम्ही देखील पुढच्या वर्षी नवोदयला लागणार म्हणजे लागणारच, यात काही शंकाच नव्हती. आजच्या या दिवशी एक छोटी इच्छा व्यक्त करते की माझ्या गुरुंना अर्थातच तांबेकर सरांना भेटून त्यांचा प्रत्यक्ष आशीर्वाद घेऊ शकेल. पुन्हा एकदा सर्व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एकच मिशन नवोदय मिशन हेच माझं ध्येय आहे असणारे. धन्यवाद. अतिशय निर्धार केलाय एकच मिशन. सगळ्यांनी जिथे ना तिथे अशी मूठ अशी पक्की धरा, ज्यांची ज्यांची नवोदय मध्ये तयारी करतात ना, अशी मूठ पक्की धरा तुमची. आणि स्वतःला सांगा की या मनगटात ताकद आहे, मी नवोदयला जाणार म्हणजे जाणार. एकच मिशन
नवोदय एडमिशन. ओके, अतिशय छान. आणि तिने एक गोष्ट सांगितली बघा, अभ्यास करण्याची वृत्ती विकसित करणे. काय सांगितलंय? अभ्यास बघा, म्हणजे कसं आहे, अभ्यास आम्ही सांगतो म्हणून अभ्यास करत असाल ना तर तुम्ही लांब जाणार नाही, फारसे यशस्वी होणार नाही. परंतु तुमच्यामध्ये जर एकदा तो स्पार्क निर्माण केला ना गुरुजी ना, की नाही एकदा आता हे इंजिन पेटलं की हे इंजिन थांबत नाही, तो काय ते ऑटोमेटेड नाही पाहिजे, आपण ऑटोमेटेड पाहिजे, आपण मॅन्युअल नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणतरी सांगतंय हे उठ सकाळी लवकर कर अभ्यास, हा त्यावेळेस जर आपण अभ्यास करत असू तर मात्र आपण त्यामध्ये फेल आहोत असं समजा. परंतु एकदा गुरुजींना एकदा आपल्यामध्ये जाणीव करून दिली आणि ते जाणीव करण्याची पण कला असते बरं, प्रत्येकाकडे ती कला नसते. हा हिरे की पारख जोहरी को होती, सोनं फक्त सोनारच चांगलं पारखू शकतो, विद्यार्थी गुरुजी पारखू शकतात, ते आपल्याला गुरुजी लाभलेत. श्री सामेकर सर अतिशय छान, अतिशय छान. सगळ्यांनी परत एकदा ध्यानात धरा की आपलं मिशन काय, एकच मिशन नवोदय ऍडमिशन, यावर सगळ्यांचं लक्ष असू द्या. जे नवोदयातून हुकले ते हुकले नाहीत त्यांना पण आयुष्यामध्ये संधी आहे. ज्या निर्धारानं हे मुलं सांगतात तो निर्धार आपल्या आयुष्यात ठेवा. मला एखादी गोष्ट येत नाही ना ते मी शिकलोच पाहिजे काही हो. या पद्धतीनं जर आपण आपल्या जीवनामध्ये वागत असू, आपल्या जीवनामध्ये हे सगळं तत्वांचा अंमलबजावणी आपण करत असू तर नक्कीच आपण एक आदर्श आणि यशस्वी व्यक्तिमत्व होणार यात शंका नाही. यानंतर सूरज किरण थोरात. आदर्श बाळा तुला एका मिनिटासाठी मागे ठेवतो मी आदर्श, कारण काय झालं तू स्पॉटलाइट होत नव्हता, मग मी पुढचा स्पॉटलाइट केलाय सूरजला. सूरज कंटिन्यू कर. सर मी गुरु गुरु पौर्णिमा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुणा नमः. माझ्या जीवनात पहिली गुरु माझी आई बाबा आहे, त्यामुळे मला हे सर्व शिकायला मिळाले. मला यांना माझे नयम नमन सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित मित्र मित्रिनो, सर्वप्रथम सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरु पौर्णिमा गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतो. ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरी करतात. भगवान व्यास यांच्या स्मरणात गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. हा सण गुरु शिक्षकांचा नात्यांचा सण आहे. गुरु पौर्णिमा हा दिवस शिक्षकांसाठी गुरु बद्दल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो. तसेच मी सूरज किरण थोरात इयत्ता पाचवी वर्गात शिकत असून मी माझ्या शाळेतील वर्ग शिक्षक गुंजार सर यांना सुद्धा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी नवोदय क्लास चा विद्यार्थी असून माझे ऑनलाईन सर तांबेकर सर यांना सुद्धा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय छान बोलला बेटा सूरज, खूप मस्त. माईक चालू ना, फक्त ते बंद करा. आता काय होत डिस्टर्ब होत त्यामुळे. बघा सूरज मस्त बोलला, त्याने सांगितलंय त्यांना आवर्जून सगळ्यात वेगळे पण म्हणजे त्याला त्याच्या गुरुजीचं पण वर्ग शिक्षकाचं पण ध्यान आलं. खूप चांगली गोष्ट आहे की आपण एका प्रवाहात असताना दुसरा प्रवाह सुद्धा आपल्या लक्षात आहे. छान. मी अगोदर जो आहे ना आर्या मुख्य वारचं ते जे आहे ना त्या इम्प्रेशन मधून केलो. नाही खरंच आर्यानं खूप छान भाषण केलं, एक प्रेरणा दिली तिने सर्वांनी आणि प्रेरणा देण्याचं खऱ्या अर्थानं छान भाषण केलं. तिनं पण मस्त बोलली आणि सूरज सुद्धा छान बोलला. यानंतर पुढचे जे आहेत ना सर त्यांना स्पॉटलाइट कर दिलं. तोपर्यंत बघा आपण आपलं टार्गेट 100% ठेवलं पाहिजे. आपलं टार्गेट आपल्याला ते प्राप्त होईलच याची खात्री आपल्याला असली पाहिजे. जर यशाची खात्री असेल ना तर आपण खरोखर यश प्राप्त करू शकतो, है की नाही. चला यानंतर संघर्ष बाल्यराव बोललाय. आदर्श तुला बोलायचं आहे. यस आदर्श, आदर्श आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. आदर्श नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे, माझे नाव आदर्श राज भालेराव. मी तांबेकर सरांच्या ऑनलाईन नवोदय क्लासचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी. मी आपणास गुरु पौर्णिमेच्या निमित्त दोन शब्द बोलणार आहे, ते आपण
शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. निसर्ग हाच आपला पहिला गुरु आहे, कारण निसर्गावरच सर्व जीवांचे जीवन अवलंबून आहे. हा सर्व सुंदर असा निसर्ग पाहण्याचा योग ज्यांनी मला दिला ते माझे आई बाबा हे सुद्धा माझे पहिले गुरु आहेत. माझ्या हाताला धरून ज्यांनी मला अक्षराची ओळख करून दिली ते माझे पहिले शिक्षक हे सुद्धा माझे गुरु आहेत. मी शिकत असताना मला नवोदय पार होण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगणाऱ्या तळमळीने शिकवणाऱ्या जयस्वाल मॅडम व ज्ञानाचे महासागर असणारे आम्हा सर्वांचे आवडते सर तांबेकर सर हे सुद्धा माझे गुरु आहेत. वरील सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. वेगळा विचार त्याने आपल्या भाषेतून मांडला, भाषणातून मांडला, सांगितलं निसर्ग हा शब्द आपला नाही खरंच नियम आहे. प्लीज आवाज प्रांजल लाबाडे म्यूट कर बघा तुला स्वतःला. यस, खरोखर निसर्ग शब्द आपले गुरु आहेत. निसर्गातून अनेक गोष्टी आपण शिकत असतो. बघा, जर आकाशात पक्षी उडताना जर बघितलं नसते ना तर विमान बनवायचं आहे यासारखं एखादं यंत्र बनू शकत अशी भावना सुद्धा मनामध्ये आली नसती. आली असती का? नसती आली. विमान पाहिलं म्हणून तुम्हाला असं वाटलं, म्हणून माणसाला म्हणून मानवाला असं वाटलं की चला यासारखं एखादं यंत्र बनतं की काय बघूया आपण, आणि त्यांना ते मानवाने ते यंत्र सोडलं. म्हणजे निसर्ग हा सुद्धा माणसाचा पहिला गुरु आहे. खूप छान वेगळा विचार म्हटला आदर्श. यानंतर तन्मय घायाळ. तन्मय सुरू कर बेटा. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु पौर्णिमे निमित्त संपन्न होत असलेल्या आजच्या कार्यक्रमात मी सर्वप्रथम श्री तांबेकर सर, श्रीमती जयस्वाल मॅडम, श्रीमती व माझे पप्पा श्री गाया सर यांना सादर प्रणाम करतो. तसेच या प्रसंगी माझ्या शाळेतील गुरुजन वर्ग श्री जगरे सर, श्री परार सर, श्रीमती काळे मॅम यांना मी वंदन करतो व माझ्या भाषणास सुरुवात करतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई वडिलांनंतर कोणती व्यक्ती महत्वाची असते तर ती फक्त गुरु. वर्ग पाचवीला आपल्याला सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ आहे. त्यांनी स्पर्धेत भारताला अनेकटू कविता राऊत या पाठामध्ये विजेंद्र सिंग यांचाही उल्लेख आहे, कारण त्यांनी कविता राऊतचे गुण हेरले होते. त्यांनी कविता राऊतला मोठे करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्याकडून जितके प्रयत्न होईल तितके प्रयत्न केले होते. म्हणून कविता राऊत म्हणतात, जर आज विजेंद्र सिंग यांनी मला हेरले नसते तर मी या स्थानावर कदापि पोहोचू शकले नसते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. छान बोलला बाळा तन्मय. अतिशय मस्त, तू छान पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. अतिशय छान. हा सर, नक्कीच तन्मय, तू तुझे विचार आणि तुझ्या उगवत्या शैलीमध्ये तू जे मांडलंस ते खूप छान होतं. महत्त्वाची गोष्ट जसं आत्ता सरांनी सांगितलं की आपले गुरु म्हणजे तू तुझ्या जवळपास म्हणजे कुणालाही न विसरता आवर्जून तुझ्या शाळेतील शिक्षकांचा जो उल्लेख केला, खरंच मला सांगण्याचं फार आनंद होतो की तन्मय हा त्याचे वडील अर्थात घायाळ सरांचाच विद्यार्थी आहे. आणि जर मुलांना घडवायचं असेल, बघा म्हणजे घडतात तर मुलं सगळीच, परंतु त्यातल्या त्यात जर त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवायचं असेल, तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याने कसं पुढं गेलं पाहिजे, त्याला स्वातंत्र्य किती असलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने घायाळ सरांकडून शिकावं. आणि त्यांनी त्यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळेस चर्चा होते. तन्मयच्या बाबतीत देखील आम्ही बऱ्याच वेळेस बोलतो. तर तन्मय हा अतिशय स्वतंत्र विद्यार्थी आहे, म्हणजे त्याला
असं पालकांचं जसं बर्डन असतं, तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, सरांचं त्याच्यावर बिलकुल बर्डन नाही आहे, तर त्या गोष्टीचा त्याच्यावर दडपण नसल्या कारणास्तव तो असा मुक्त पक्ष्यासारखा संचार करतो आणि मुक्तपणे सगळ्या गोष्टी करतो, आणि त्या गोष्टीचा देखील एक पॉझिटिव्ह इफेक्ट त्याच्यावर झालेला आहे. शिवाय त्याला लाभले त्याच्या शाळेतले शिक्षक. सर एक मिनिट, सर एक मिनिट, सॉरी. दुसरं सेशन देखील पूर्ण झालं, आपण तिसरं सेशन स्टार्ट करतोय. लिस्ट आहे आणि ती लिस्ट आपण बघूया, पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मे बी जर पूर्ण कवर झाली नाही तर आणखी वेगळी व्यवस्था नंतर काय करता येईल, आम्ही घायाळ सर, भालेराव सर, मी, सर्व मॅडम, आम्ही चर्चा करून त्याच्यावर परत नियोजन करायची गरज पडली तर करू. परंतु आज आपण, तुम्ही थोडंसं सहनशीलता वाढवा, तुमच्या घरामध्येच तिथे सगळी व्यवस्था आहे, म्हणजे जर कदाचित भूक लागली असेल तर तुमच्या जवळच भूक लाडू आहेत, तहान लागली असेल तर बाजूला तहान लाडू आहेत, आणि हे हे दोन्ही जर जास्त झालं असेल तर बाजूला एक करंगळीचे त्याची पण जागा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला सगळं करायचं आहे. कदाचित आता 8:23 झालेत, 9 शकतात, त्यापेक्षा जास्तही टाईम होऊ शकतो. आणि मला वाटतं सरांना मला तेच सूचित करायचं होतं की सर टाईम संपत आला आहे, परंतु तेही त्यांचं बोलणं पूर्ण झालं नाही आणि मध्येच क्लास संपला होता. ते नंतर माझ्या लक्षात आलं, परंतु तोपर्यंत ते सगळं संपलं होतं. असो आत्ताच पण आपले ना, तुम्ही फार छान सवय लागली सर्वांना, त्यांना माहिती आहे की कधी जॉईन करायचंय, त्यांनी लगेच जॉईन केलं सगळ्यांनी, अतिशय म्हणजे अगदी बेस्ट छान. आणि आत्ताच तन्मयना त्याच्या शाळेचा उल्लेख केला, मला सांगायचं फार आनंद होतो की ज्या तन्मय शिकतोय केला बंद त्यांनी, ज्या शाळेत तन्मय शिकतोय त्या शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक हे दोघेही त्याचे वडील आहेत, अर्थात घायाळ सर त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या सोबतीला हरिभक्त परायण अर्थात एका शिक्षकामध्ये लपलेला महाराज त्यांच्या शाळेत आहे. शिक्षकामध्ये महाराज म्हणता येईल किंवा महाराजामधला शिक्षक म्हणता येईल, या दोन्हीही दोन्हीही गोष्टी त्यांच्या शाळेत लाभलेल्या आहेत. म्हणजे अतिशय सुंदर सुवर्णयोग त्या ठिकाणी जुळून आलेला आहे. पराड सर त्यांच्या शाळेमध्ये खूप छान आहेत, त्या मॅडम देखील आहेत त्यांच्याकडे, आणि महत्त्वाची गोष्ट की स्वतः घायाळ सर, म्हणजे गुरु कसा असावा तर तो घायाळ सरांसारखा असावा, हे त्यांच्याकडून पाहून नंतर खरंच खूप छान वाटतं. तर असा हा सुवर्ण योग या ठिकाणी आलेला आहे आणि तन्मयला ह्या सगळ्या गोष्टी लागल्या. हा सर बोला बोला. हा तर ह्या गोष्टी सर्व तन्मयला लाभलेल्या आहेत. खरंच तन्मय तू फार नशीबवान आहेस, असेच पालक सर्वांना लाभो ही या दिवशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी पुढचा विद्यार्थी घेईपर्यंत मी घाया सरांना स्पॉटलाइट करतो थोडस. बघा सरांनी फार जास्त सांगितलं असं वाटत, अगदी म्हणजे कसं कोणत्या पद्धतीने मुलांना वाढवलं पाहिजे या ठिकाणी पालक पण ऐकतायत. आपल्या ना आपल्या वैयक्तिक आपल्या आयुष्याचे जे फोकस नाही, मला हे व्हायचं होतं मी होऊ शकलो नाही, मी माझ्या मुलांना ते दिलं पाहिजे असं नाही. एक कट्यार काळत उचली यामध्ये एक अतिशय सुंदर गीत आहे, ते गीत मला आठवलं या ठिकाणी. त्यातले एक बोल सांगतो, एक बोल सांगतो, स्वयंप्रकाशी तू तारा. काय सांगतात ते बोल, ते बोल काय सांगतात, स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. तू काय स्वयंप्रकाश तारा आहे, चैतन्याचा गाभारा आहे, आम्ही कोण नाही घडवणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंप्रकाशित आहे, त्याच्यात जे पोटेन्शियल आहे ना ते त्याचं आहे. फक्त गुरुजी काय करू शकतात, ते हेरतात आणि त्याला असं विस्तावर झाकलेला असतो, फुंकर दिल्याच्या तो लाल होतो ना, ती फुंकर घालण्याचं काम गुरुजी करत असतात, शिक्षक करत असतात, आणि पालकांनी सुद्धा तीच भूमिका ठेवायची आहे. सर एकच मिनिट, की माझा विद्यार्थी. हा सर, पृथ्वीराज तुझा व्हिडिओ स्टार्ट कर. पृथ्वीराज जाधव सर चालूच आहे ना?
एक मिनिट हा, मी इकडून ऑर्डर देतो एकदा. आता बघ, त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे म्हणजे त्यांना स्पॉटलाइट करायला सोपं होत. हा पृथ्वीराज, हा सर कंटिन्यू करा, बोला. यस पृथ्वीराज, हा हा पृथ्वीराज, यस. चलो पृथ्वीराज, मी सांगत होतो की आपलं पोटेन्शियल ओळखा आणि त्या पद्धतीने काम करा, ठीक आहे? ओके सर. नाही तुम्ही पप्पाला जॉईन केलं, मला जॉईन करायचं. हा सर एक मिनिट, तुम्हाला भेटून खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला. नाही 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 सर, मला खर तर आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमचं अहो भाग्य आहे की आम्ही म्हणजे तुम्हाला आज असं पाहू शकलो. खरंच खूप खूप आनंद झाला, मनापासून आनंद झाला. म्हणजे सर्वांसाठी थँक्यू. मी आता साहेबांची ओळख करून देतो. बघा आपल्या समोर आपण त्यांना पाहतोय. ऐका ऐका, सगळ्यांनी थोडस ऐका. आपल्या समोर आपण ज्यांना पाहतोय ते आदरणीय जाधव साहेब हे एका मोठ्या पदावर आहेत. म्हणजे ज्याची स्वप्न आपण पाहतो आणि भविष्यात विद्यार्थ्यांनी पाहिली पाहिजेत, ते पद मिळवण्यासाठी आपण फार मोठे प्रयत्न करावे लागतात आणि केले पाहिजे. अतिशय मानाचं पद आपल्यासमोर भूषवणारे आदरणीय जाधव सर, त्यांची थोडक्यात जर त्यांनीच ओळख करून दिली तर आम्हाला आणखी आनंद होईल. सर थोडस तुम्हाला एक दोन मिनिटं आमच्या विद्यार्थ्यांसाठी बोला सर, तुमची ओळख पण करून द्या. यस सर, यस सर. सर्वप्रथम मी तांबेकर सरांचं, गायत सरांचं, दर्शन मॅडमचं, सर्वांचं खूप खूप आभारी आहे. मी सहज ऑफिसमध्ये बसलो होतो, भाषण वगैरे चालू वगैरे चेक करावं म्हणलं, सरांनी मला जॉईन केलं होतं, ते ऍड झालं, योगायोग मी आलो ग्रुप वरती. तर सरांनी मला संधी दिली त्याबद्दल सुरुवातीला सरांचं मी आभारी आहे. तर माझा मुलगा पृथ्वीराज बी आहे ग्रुपमध्ये. तर मला सर्व मुलांना एवढं सांगायचंय, आता गायक सरांनी कसं सांगितलंय की स्वयंप्रकाशित तारा आहे प्रत्येक जण, हा स्वयंप्रकाशित तारा म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन नकोय. तुम्हाला नेमकं कुठल्या गोष्टीचं आवड आहे त्या आवडीनुसार तुम्ही काम केलं पाहिजे, आवडीनुसार तुम्ही अभ्यास केलं पाहिजे. आवड असली की सवड मिळते, त्या म्हणल्याप्रमाणे सरांचं बरोबर आहे मग अशी सांगितलेलं. परत एव्हरी पर्सन इज युनिक, प्रत्येक व्यक्ती हा एक युनिक असतो, त्याच्यामध्ये काही ना काही एक वेगळं असतं. आता तांबेकर सरांनी मागाशी बोलताना बोलले ते, तर त्यानुसार प्रत्येकाने आपल्याला फक्त कमी समजू नका, तुम्ही कमी समजू नका, तुम्ही ठरवा काय करायचंय तुम्हाला. तुम्ही ठरवल्यानंतर ती गोष्ट 50% झालेली असते, वेल बिगन इज हाफ डन. त्याप्रमाणे तुम्ही विचार, सुरुवातीला विचार बदला, विचार बदला नशीब बदलेल. सुरुवातीला तुम्हाला माइंडमध्ये घ्यावं लागेल त्या गोष्टी, मग नंतर कृतीमध्ये उतरून मग सत्यात उतरावं लागते. कुठलीही गोष्ट सुरुवात आपल्या माइंड मधून आहे, तर सुरुवात इथून करा मित्रांनो. आणि गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहेत. विशेष करून मला गुरुपूर्ती सरांनी बोलायची संधी दिली, भरपूर मुलं रेज हँड केले बघितलेत, मी त्यासाठी प्रत्येकांना संधी देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी परत एकदा सांगू इच्छितो की तुमच्या समोर जाधव साहेब आहेत आणि ते PSI आहेत आणि आज आमच्या मुलांना साहेब एक PSI प्रत्यक्ष पोशाखात बघायची संधी मिळाली, हे खरंच आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि तो योग सुवर्ण योग आला नक्कीच, तुम्हाला पाहून सर यातले 50% मुलं नक्कीच प्रेरित झालेली आहेत फक्त तुमच्या दर्शनाने. त्याच्यामुळे नक्कीच खरं तर मला कल्पना नव्हती आपण जॉईन आहात. माझा याच्यानंतर पृथ्वीराजचा नंबर आहे, मी ऍक्च्युली त्यालाच जॉईन करत होतो. मला कल्पना नव्हती तुम्ही. अच्छा सर, तुमचं लक्ष होत, तुमचं म्हणजे आताच जॉईन झालं सर, 5 मिनिटं झालं, तुम्ही लगेच तुम्ही व्हिडिओ ऑन करा म्हणले, मग ते माझा होता नंबर. अच्छा अच्छा अच्छा, नक्कीच पृथ्वीराज पण जॉईन आहे आणि दोघेही जॉईन आहात. पण म्हणजे त्याला जॉईन करण्यासाठी ही तर खरी आज गुरु पौर्णिमेची एक देणगी भेटली आम्हाला की त्याच्या नावानं काय होईना, पण आम्ही तुम्हाला जॉईन करू शकलो. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत घायल सरांना स्पॉटलाइट करतो मी. हा सर, जाधव सरांनी सांगितलंय की वेल बिगिन इज हाफ डन, आपण ठरवायचं आहे.
अर्पिता अर्पिता छोटेचे बहिण भाऊ आपण ठरवायला पाहिजे की नाही की मला काय व्हायचं आहे आणि ते ठरवलं ना तर त्या दिशेने माणसाने प्रयत्न केले पाहिजे तरच ते यशस्वी होतात. आपल्या आयुष्यामध्ये आपण ठरवलं पाहिजे चांगल्या गोष्टी. यस पृथ्वीराज. यस सर. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. माझे नाव पृथ्वीराज जाधव आहे. मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. आज गुरु पौर्णिमा ज्यांना मला घडवलं या जीवनात मला जगायला शिकवलं लढायला शिकवलं अशा प्रकारचा मी ऋणी आहे. असेच माझ्या पाठीशी उभे राहा. माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा मी प्रत्येकाकडून कळत नकळत खूप काही शिकत असतो. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझ्या हृदयापासून धन्यवाद. गुरु पौर्णिमा निमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा. अगदी मस्त विचार मांडला की आपण नकळत नकळत अनेकांकडून शिकत असतो है की नाही. बघा मी सांगतो मला ना अर्पित कडून बरंच काही गोष्टी शिकायला मिळतात छोटे छोटे. असं नाही काही की मी लहानकडून शिकू शकत नाही असं नाही. अगदी थोड्या शब्दामध्ये बरोबर बोलतो. कोणाकोणाचं प्रोनाऊन्सिएशन इतकं छान असतं ना की मी त्यांना रिपीट रिपीट सांगतो तू वाच बाकीच्या शिक्षणाने मलाही काहीतरी संधी मिळेल. आणि ते असतं आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि आपण आयुष्यभर शिकलं पाहिजे. येस अश्विन. अश्विन वाघमारे चल बेटा. येस सर. नमस्कार गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो मी तुम्हाला आज दोन शब्द सांगू इच्छितो ते तुम्ही शांतचित्तीने ऐकावे. तर माझे पहिले गुरु म्हणजे माझी आई आणि माझे दुसरे गुरु म्हणजे माझे शिक्षक लोक. आणि ह्या ऑफलाईन क्लास म्हणजे स्मिता मॅडम खुशी मॅडम आणि घाया सर आणि तांबेकर सर यांनी मला खूप काही शिकवलं आहे. तर मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व मी त्यांचा तृणी राहील. आणि ऑफलाईन पेक्षा ही ऑनलाईन पेक्षा मला जास्त समजते. कारण की या खुशी मॅडमची जी सगळ्या शिकवण्याची पद्धत एकदम भारीच आहे. आणि मॅडम स्मिता मॅडम गणितात काही डाऊट आला तर त्यांना फोन सुद्धा लावता येतो त्यामुळे डाऊट पटकन क्लिअर होतो. व घाया सर इंग्लिशचा होमवर्क देतात तो कम्प्लीट केला तर इंग्लिश पण लवकरच बोलता येते आणि ते वाक्याचा अर्थ पण सांगतात. त्यांनी इंग्लिश मध्ये काही अडचणी नाही राहत. तर ऑफलाईन क्लास ऑफलाईन शाळेपेक्षा ऑनलाईन क्लासच हे चांगले आहेत. एवढं बोलून मी माझी भाषा संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अरे मी पण आहे रे. ज्यांच्याबद्दल बोलण्याचं काही काम पडत नाही ना त्यामुळे बोलत नाही. आतापर्यंत सर गेल्या 3 वर्षापासून अश्विन आणि आम्ही सोबत आहोत. म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्त मजा मी कुणाची केली असेल तर तो अश्विन आहे. तोही अगदी मित्रासारखा माझ्यासोबत बोलत होता. खूप छान खूप छान. आणि त्याला आहे ना सर आवश्यकता नसर वाटली तुमच्याबद्दल सांगण्याची. कारण आहे तसं की तुम्ही हे सर्व ज्ञात आहात सगळ्यांना माहित आहे तुमच्याबद्दल. अगदी अनोळखी ठिकाणी जर तुम्ही गेले ना तर तांबेकर सर म्हटलं किंवा ते नवोदय आणि तांबेकर सर हे समीकरण असं नवोदय इज इक्वल टू तांबेकर सर असं झालेलं आहे. आणि त्यामुळं हा आणि खरोखर खूप चांगलं आहे तुमची तुमच्या एक जे मिशन आहे. कळत न कळत खूप विद्यार्थी घडणार आहेत आणि एका एक तुम्ही आयुष्याच्या एका टप्प्यावर जेव्हा मागवळून बसाल ना तर तुम्हाला दिसन की हा माझा नवोदयचा तो माझ्या नवोदयचा तो माझ्या नवोदयचा अख्खा महाराष्ट्र तुमच्या शब्दाच्या शब्दात राहील सर शब्दात. मी काय म्हणतोय कारण एखादा जिल्ह्याचा कलेक्टर झाला तर तो जर तुमचा विद्यार्थी राहील नवोदयचा तर तो जिल्हा तुमच्या शब्दात. अरे अरे काय नाव अरे उमेश असं नको करू असं ज्यावेळेस उमेश जगदाळे तुम्ही म्हणताल ना उमेश कलेक्टर का असे ना तो तुमच्या बोलण्यावर लक्ष देणार आहे. आणि खरोखरच हे फार मोठं एक मोहीम तुम्ही घेऊन चाललात. तुमचं या गुरु पौर्णिमेच्या दिनानिमित्त अगदी मनापासून अभिनंदन. तुमच्या सोबत आम्ही आहोत नक्कीच. नमरे मॅम आहेत. मला स्मिता मॅडम बद्दल आता मी नंतर बोलल. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे अगदी तळमळीचं.
आणि मित्र आहे सोबतच तुमच्या, आज नवीन जोडलो या वर्षी, खूप छान वाटतंय तुमच्यासोबत काम करत असताना. ओके सर, विराज विराज राजू हा चलो बेट सर तो लेफ्ट झाला तो हो त्याच्या नेटवर्क कमी आहे त्याला नेटवर्क कमी आहे बहुतेक. बरोबर. हा तर मी बोलत होतो स्मिता मॅम बद्दल, म्हणजे एखादी व्यक्ती 24 आवर कधीही त्या क्लास साठी देत मॅम हे करायचं आहे. ऍक्च्युली माझ्या प्रश्नपत्रिका त्यांनी आणल्या त्याच रोज एक येस मॅडम तर खरोखर म्हणजे कौतुक नाही म्हणू शकत, कौतुक हा शब्द वापरता येणार नाही मला, कारण कौतुक पेक्षाही अतिशय म्हणजे त्यांचं योगदान फार जास्त आहे. खूप चांगलं काम करतात त्या आणि अगदी अगदी नम्रतापूर्वक सॉरी आणि थँक्यू हे शब्द त्यांच्याकडे जितके आहेत ना तेवढे मला नाही वाटत कोणाकडे. काही जर चुकला असेल तर एका मिनिटात सॉरी म्हणतात आणि जर सर जरी हा ओके सर थँक्यू हा हे दोन शब्द फार छान अतिशय मॅडमचं काम म्हणजे कोणाला लिंक पाठवणं असो लिंक क्रिएट करणं असो वेळेबाबत आठवण करून देतात. हा सर तुम्ही आहात ना वेळ हाही तुमची वेळेवर का इतकं प्राउडपणे मॅडम काम करतात त्यामुळं आपण सर्वांनी मॅडमचे सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानले पाहिजे. ओके हा चलो प्रणिती ओके. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे नाव प्रणिती जाधव, मी चौथीला आहे. मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे त्यामुळे तुम्ही शांततेने ऐका. चालायला नाही चालवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घ्यायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही. सर्वात आधी शुभेच्छा, जिने मला घडवलं जो काही असेल ते त्या देवामुळे. ती माझी पहिली गुरु, ती आहे माझी आई. पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो, प्रेम मिळवायलाच नाही वाटायला शिकवतो, आधार द्यायला नाही घ्यायला शिकवतो. म्हणून सर्व गुरुला गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अगदी काव्यमय पद्धती ना प्रणिती ना केलं सर. ही देखील दादा साहेबांची मुलगी आहे बरं का. अरे वा छान प्रणिती बेटा अतिशय मस्त बोलली तू. ओके ओके बघा आपण सांगत होतो की योगदान आपल्या या क्लासमध्ये मॅडमचं पण फार चांगलं योगदान आहे. श्रुती मॅडम सॉरी खुशी मोरे मॅम या वर्षी नवीन ऍड झाले आपल्यासोबत, त्यांचं सुद्धा अतिशय त्यांचं ते टेस्ट असेल तर टेस्ट घेणं, टेस्ट लगेच तपासणं. एखाद्या वेळेस आम्हाला उशीर होईल एखादं काम करण्यामध्ये, परंतु अगदी तत्परतेनं मन लावून सर्वजण काम करत आहे आणि त्यामुळं आपण या चांगल्या एका टप्प्यावर पोहोचलोय. ओके यानंतर पायल सोनवणे आपलं मनोगत व्यक्त करत आहे. यस पायल बेटा. हा यस विराज होईल बा तुझं पण होईल. आता पायलला स्पॉटलाईट केलं ते कंटिन्यू राहील. यस माझे नाव पायल आहे, मी औरंगाबाद इथे राहते. स्मिता मॅमचा मला आधीच अनुभव आहे आणि आता मला या ऑनलाईन क्लास मध्ये आणखी छान शिक्षक मिळाले आहेत, म्हणजेच खुशी मॅम, तांबेकर सर आणि घायल सर. ते खूप छान शिकवतात, मला त्यांचे शिकवणे खूप आवडते. काही डाऊट्स असले तर ते क्लिअर करतात लगेच आणि ते टेस्ट पण घेतात. ते टेस्ट सोडवायला मला खूप इझी जाते. धन्यवाद माझ्या सर्व गुरुंना, माझ्याकडनं गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके बेटा सर्वांनी जोरदार टाळ्या बाजूच्या टाळ्या कमी नाही बघू द्यायच्या. आणि टाळ्या तिकडे बाजूच्या म्हणजे त्यासाठी तुम्ही अनम्यूट होण्याची गरज नाही, म्यूटच राहा. बघा ऑनलाईन क्लासचे फायदे अगोदर पण सांगितले मी. आपण आपल्या आई वडिला सोबत आपले आई वडील बाजूला बसू शकतात आणि आपण त्यांच्या समोर काय शिकतात, काय शिकवणं चालू आहे, काय शिकू लागले या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. त्यामुळेही ते काय असं गेला मुलगा आणि तिकडे काय करतो आणि काय करत नाही आता आपल्याला काही माहित नाही अशा काही प्रश्न अशा समस्या येत नाही. आणि हा फायदा ऑनलाईन क्लासचा आहे. ऑनलाईन क्लासच्या फायद्याबद्दल आपण नंतर बोलू. आता सध्या स्पॉटलाईट झालं या ठिकाणी विराज राजू गारगे. यस विराज. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आपल्या जीवनात गुरुला खूप महत्व आहे. गुरु म्हणजे आपल्याला अंधारातून अंधारापासून प्रकाशाकडे घेऊन जातात. आषाढ महिन्यात गुरु पौर्णिमेला पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेला हा गुरु बद्दल आदर आणि समर्पण यांचा सण आहे. हा सण हिंदू आणि बौद्ध धर्मात मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात हा सण साजरा केला जातो. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमः स्तुते विशाल स्तुते अशी प्रार्थना केली जाते. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. याच दिवशी अतिगुरु महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. माझे प्रथम गुरु सर्व माझे सर म्हणजे माझे गुरु तांबेकर सर मला खूप छान शिकवतात. आम्हाला टेस्ट पाठवतात व आम्हाला छान छान जोक सांगतात. त्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो. तर कधी सरांचे नेटवर्क नसल्याने तर मॅडम गेलेला होता. माझ्या प्रिय मॅडम जसवार मॅडम ह्या अत्यंत उत्तम शिकवतात. कोणाला कळले नाही त्यांना समजावून सांगतात. व एक दिवशी सर घायल सरांनाही तास घ्यायला लावतात. तेही एकदा आमचा तास घेतला तरी आम्हाला तो तास छान खूप छान वाटला. माझ्याकडून सर्व मित्रमैत्रिणीला व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खरंच मस्त अगदी अचूक निरीक्षण केलं बघा तू. यस समीक्षा सुहास गोरे यानंतर आपलं मनोगत व्यक्त करते. समीक्षा तुझा नंबर आहे बघा. अगदी छान सांगितलं बेटा तुझ्या आज तुमचो मा ज्योतिर्गमय. ओके ओके छान. यस समीक्षा. नमस्कार. माझे नाव समीक्षा सुहास गोरे. मी आता 5वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्रतेची विनंती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई माझा गुरु आई कल्पतरु सौख्याचा सागर आई माझी. प्रीतेचे माहेर अमृताची धार मांगल्याचे सार आई माझी. वरील ओळीत तुम्हाला जाणवले असेलच की मनुष्याचा जन्म झाल्यापासून त्याला गुरुच्या आधाराची पदोपदी ही गरज असते. आपल्याला आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई असते. आई आपण गर्भात असल्यापासून ते आपण पहिले अक्षर अ अननस म्हणेपर्यंतच्या मोलाचा वाटा असतो तो म्हणजे आपल्या आईचा. त्यामुळे पहिला गुरु म्हणजे माझी आई. त्यानंतर आपण जेव्हा शिक्षणाकडे वळतो तेव्हा आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात ते म्हणजे आपले शिक्षक. शिक्षक या शब्दातच दुसरा अर्थ सामवलेला आहे. शी म्हणजे शिक्षक, श म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्यनिष्ठ असे महान शिक्षक असतात. शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ. शाळा हे सरस्वतीचे मंदिर असून शिक्षक हे आपल्याला ज्ञानदान करण्याचे काम अखंडपणे करतात. ते कोणताही स्वार्थ मनात न ठेवता कधी रागाने तर कधी प्रेमाने आपल्यावर संस्कार करतात. त्यामुळे त्यांचे संस्कार आपण या जन्मी विसरायचे नाही. त्यामुळे शिक्षकांच्या बोलण्याचे मारण्याचे राग मनात न धरता आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे. खरे तर मी एवढेच म्हणेन गुरु म्हणजे जीवनाची सुरुवात. त्यामुळे त्यांना अखेरपर्यंत न विसरता त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत. माझ्याकडून सर्व शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी इथे थांबते. धन्यवाद. अगदी छान मॅडम खूप मस्त बोलली. तू जीवनाला दिशा देण्याचं काम करतात गुरु असं सांगितलं. खरोखर
आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम आपण बघा अगदी पहिली पायरी असते ज्यावेळेस आपण कुठेतरी नेमकंच बघत असतो जे चेहरे आपल्या समोर असतात ते आपल्याला ओळखत असतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला जर कोणी शिकवत असन आई बाबा म्हणण्याचं ती म्हणजे आपली आई त्यानंतर ज्यावेळेस आपण शाळेत जातो त्यावेळेस आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम आपले गुरुजी करत असतात ते आपल्याला जीवनामध्ये कसं वागावं कोणत्या संकटे आले संकट आल्याच्या नंतर आपण कोणतं कोणती भूमिका घेतली पाहिजे चांगलं काय वाईट काय हे समजावून सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऍटिट्यूड वृत्ती देतात वृत्ती येस मी एखादी गोष्ट केली पाहिजे तर ती का केली पाहिजे न केली पाहिजे तर का नाही केली पाहिजे हे स्पष्ट ज्यांच्याकडून कळतं आणि मग म्हणून आपल्याला निर्णय घेता येतो आणि हे सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात ते म्हणजे आपले गुरु है की नाही म्हणून आपण आपल्या गुरुचं ऋणी कायम असू ओके अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी समीक्षेनं आपलं मनोगत व्यक्त केलंय सारंग वैष्णव या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त करतोय सारंग नमस्कार सन्माननीय व्यासपीठ वंदिनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी सर्वांना सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीत ईश्वराचे स्थान दिले गेले आहे गुरुला आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात महर्षी भगवान व्यास यांच्या स्मरणार्थ गुरु पौर्णिमेचे साजरी केली जाते गुरुंना वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद अतिशय छान बेटा खूप मस्त प्रयत्न केला यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं माहितीये का ह्या सगळ्या गोष्टी आपण या सुविधा आली आपल्या सोबत मी तुम्हाला गुरु पौर्णिमा विषयी दोन शब्द बोलवून दाखवणार आहे स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्न जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात गुरु या शब्दामध्ये सगळे समावलेले आहे गुरुला नेहमी देवतुल्य मानले गेले आहे ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानते त्याने यशाची शिखरे गाठल्याशी अनेक उदाहरणे दिसतात योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात आई वडील पंख देतात त्या पंखात भरारी भरण्याचे बळ गुरुजन देतात गुरु परमात्मा परेशु प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो विद्यालय सुटत पण आठवणी कधी सुटत नाही आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच सुटत नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपणार अजय अतिशय छान मॅडम बघा चांगले गुरु भेटले म्हणून एक अत्युच्च स्थान प्राप्त करण्याचे अनेक उदाहरणं आहेत आणि त्यानंतर आपण नंतर बोलू आता सध्या आपल्यासोबत जोडली गेली आहे कल्याणी आणि सर्वज्ञा यस कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याणी मोगरे मी औरंगाबाद येथे राहते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुवे नमः गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात या जगात गुरुंची महिमा खूप आहे आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात आज गुरु पौर्णिमा निमित्त मी माझे दोन शब्द संपवते नमस्कार बेटा सर्वज्ञ बोलणार आहे का हो सर चल त्याला पण कंटिन्यू करून घे लगेच सर्वज्ञ नमस्कार माझे नाव सर्वज्ञ मोगरे मी आता सर्वेच्छितो
मी आज तुम्हाला गुरु पौर्णिमा या विषयी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. गुरु पौर्णिमा हा गुरु बद्दल आदर प्रेम आभार आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा ही असे म्हणतात. या दिवसाचे फार प्राचीन काळापासून महत्व आहे. स्थितीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास हे खूप ज्ञानी व तपस्वी व्यक्ती होते. त्यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला म्हणून ते या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही सुद्धा म्हटले जाते. जर आपल्या जीवनात गुरु तर नसेल तर आपल्या जीवनाचा काहीच उपयोग नाही. पण जर आपल्याला गुरु मिळाले तर आपले आयुष्य खूप म्हणजे खूप मोठे असते आणि आपले जीवन सफल होते. आयुष्याच्या प्रत्येक पानावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद. हे माझे भाषण संपले. छान बोलले बाळा, खूप मस्त प्रयत्न केला आणि चांगलं बोलू शकतो. आणखी अगोदर परत त्यानंतर खूप चांगला सराव करायचा. येस प्रांजल ना बाळे. गुड इव्हिनिंग एव्हरी वन. माय नेम इज प्रांजल. टुडे आय एम से फ्यू लाईन्स गुरु पौर्णिमा. टुडे वी आर गोइंग टू सेलिब्रेट गुरु पौर्णिमा. गुरु पौर्णिमा इज अ फेस्टिवल ऑफ हिंदू बुद्धिस्ट अँड जैन. इट इज सेलिब्रेट ऑन द फुल मून डे इन द मंथ ऑफ आषाढ अकॉर्डिंग टू द हिंदूज कॅलेंडर. Guru has a very important in our life. It is celebrated to respect towards teacher and guru. Guru not only teacher but also show the right path to lead our life. Buddhists believe that Guru Purnima is the day when Lord Buddha gave the first seminar of Sarnath. Thank you. Happy Guru Purnima to all my dear teacher. Very good beta, you spoke nicely. Khub chhan bollis ani tena sangitlo the guru is the person who shows you right way. Matlab jivanala yogya disha darshavanacha kaam jar koni karta san tar te guru astat. Ani ek dusra ayam sangitla jena tena sangitle ki Guru Purnima hi ka sadri kele jate according to Buddhist scripture. Guru Purnima is the day when first Gautam Buddha gives his speech at Sarnath. Yes, Sanskriti. Chalo Sanskriti beta. Namaskar sir, woman. Namaskar. Majhe naav Sanskriti Anand Sonone. Mi 7th standard madhe shikte. Mi Aurangabad ithe rahate. मीता मॅम यांचा मला खूप छान अनुभव आलेला आहे आणि त्या खूप छान शिकवतात. स्ट्रिक्टली शिकवतात आणि तेवढाच लाडही करतात. तसेच आपले घायल सर व तांबेकर सर व खुशी मॅम हे पण खूप छान शिकवतात. जर काही समजलं नाही तर व्यवस्थित समजूनही सांगतात आणि यांचाही मला खूप छान अनुभव आलेला आहे. मी एवढीच इथे माझे दोन शब्द संपवते आणि माझ्याकडून गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान बेटा. तिने औरंगाबादची आहे ती आणि स्मिता मॅमच विशेष सांगितलं की तिचं स्ट्रिक्ट शिकवतात खरं आहे. त्यांचं तिचं खरं आहे की मॅमच फार म्हणजे कळकळीनं शिकवणं असतं आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण जर एवढं कळकळीनं शिकवतो ना तर मुलांनी केलं पाहिजे. आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण एवढी निश्चित एक गोष्ट नक्की करू की जर गुरु सांगत असतील, जर आपले टीचर सांगत असतील की नाही तू ह्या उमर तू केलाच पाहिजे, हे तुला यायला पाहिजे, तू जर येत नसेल तर मला विचार, परंतु हा होमवर्क तू कर असं जर ते म्हणत असतील तर मात्र आजच्या दिवशी आपण निश्चय केला पाहिजे की त्यांच्या बोलणं आपण इथून पुढे ऐकलं पाहिजे, आपला होमवर्क पूर्ण केला पाहिजे. यस संतोष. यस संतोष बेटा. संतोष एकाडे. नमस्कार सर व मॅडम. आदरणीय तांबेकर सर व गायर सर व मॅडम स्मिता मॅडम आणि खुशी मॅडम यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
मी माझे वाक्य सुरू करतो. माझे पहिले गुरु हे आई वडील आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा जावरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम व श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वास्तव्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्राणतेचे मूर्तिमंत प्रतीक. अन्य आजपर्यंत काळ नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इथेच माझे मी माझे वाक्य संपवतो. छान पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त केलंय. त्यांना सांगितलंय की गुरु म्हणजे भक्ती आणि विश्वास. ते विश्वासाचं एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस तन्मय पहिल्या वर्गात होता ना, त्याच्या मॅडमनं काहीतरी शिकवलं त्याला. आता मला वाटलं याला अडकले येतं की नाही येतं बघू आपण. त्याला म्हटलं नाही असं नाही बरं का, याचं उत्तर वेगळंच आहे. दोन दोन चार होतात नाही तर पाच होतात. त्यांना मला सांगितलं नाही पप्पा तुम्हाला कळत नाही, आमच्या मिसनं सांगितलंय. हा विश्वास विद्यार्थ्यांच्या अंगी गुरुच्या प्रती असतो. ओके बेटा यस. कोण आहे दोघांपैकी, अर्पिता आणि अर्पिता? कोण आहात दोघांपैकी, कोण बोलतोय? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मैसी गुरुवे नमः. माझी अशी नम्र विनंती की तुम्ही माझे दोन शब्द शांततेने ऐका. मी जेव्हापासून तांबेकर सरांचा क्लास चालू केला तेव्हापासून मला खूप काही शिकायला मिळालं. मला जसे शिक्षक पाहिजे होते मला तसे शिक्षक कुठेच मिळाले नव्हते. पण मला जेव्हा तांबेकर सरांचा नंबर मिळाला तेव्हा मी त्यांचा क्लास जॉईन केला आणि मला तसे शिक्षक पाहिजे होते मला तसे मिळाले. त्यांनी माझा एक एक डाऊट क्लिअर केला. त्यामुळे मला गणित सोपं जायला लागलं. आणि स्मिता मॅडमने पण जेव्हा जेव्हा मी त्यांना कॉल करत होते तेव्हा त्याही पण मला मार्गदर्शन करत गेला. आणि नंतर घाळ सर यांनी इंग्रजी हा विषय पक्का केला. मला इंग्रजीतील वाक्य तयार करता येत नव्हते पण मला आता इंग्रजी पण बोलता येत आहे. हे फक्त त्यांच्यामुळे. आणि आता मी सहावीचा क्लास करत आहे त्यामध्ये विज्ञान हा विषय खुशी मॅडम शिकवत आहे. त्यांनी पण माझा एक एक डाऊट क्लिअर केला. त्या क्लास बद्दल जेवढं सांगायचं तेवढं कमी. मला खरंच हा क्लास खूप आवडतो. आणि सगळ्या गुरुंना म्हणजे खुशी मॅडम घाळ सर स्मिता मॅडम आणि तांबेकर सर यांना गुरु पौर्णिमा बद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अर्पित पानी के बिना नदी बेकार है. अतिथि के बिना आंगन बेकार है. प्रेम ना हो तो सगे संबंध बेकार है. और जीवन में गुरु ना हो तो जीवन बेकार है. क्या बात है, धन्यवाद. खूब छान सर बोलो. अच्छा अच्छा अर्पित हाँ कंटिन्यू करतोय का थांबला? झालं 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 तुम्ही बोला. बरोबर ओके छान. अगदी मस्त. पाणी के बिना जीवन बेकार आहे. असं गुरु शिवाय आपलं जीवन सुद्धा बेकार आहे. कारण एक कोणाचा तरी हात लागतोय ज्याचं आपण जी करंगळी धरून आपण आपला जीवन प्रवास संयोजित करत असतो. बघा आपल्याला एक पाचव्या वर्गात धडा आहे कविता राव यांचा. त्यांच्या पाठामध्ये सांगितलंय वैभवी यस वैभवी आली नंतर आपण बोलूया यस वैभवी. बघा एक शेवटचं भाषण आता बाकी आहे. आपल्याला शेवटचं सेशन अजून एक सेशन पाच मिनिटांसाठी जॉईन करावं लागणार आहे. वैभवी नंतर एक भाषण आणि मग आपण आपलं मनोगत व्यक्त करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यांनी हे सेशन जरी संपलं तरी पुन्हा पुढचे पाच मिनिटं जॉईन करायचंय. वैभवी कंटिन्यू कर. या कुंदे शार हार दौला शुभ्रता या विनावर्दन वंदित कराया श्वेत प्रभाकर या ब्रह्मा सरस्वती विभूती देवे सदा वंदित आमन पाचू सरस्वती भगवती निशेष जाड्यापा सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्र सर्वप्रथम विश्वातील सवाती गुरुजनांना माझा प्रणाम. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे. कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आपले आई वडील आपल्याला पंख देतात. त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देत. गुरुजन नेहमी सारखे मानले गेले आहे.
जांभेकर सर आपल्या खूप छान गणित शिकवतात आणि सर अवघड गणित सोप्या पद्धतीने शिकवतात. मला त्यांचा क्लास खूप आवडतो. तसेच स्विता मॅम ही तसेच मॅथ खूप छान शिकवतात. जोपर्यंत आपल्याला मॅथ येत नाही, मॅथच गणित येत नाही तोपर्यंत मॅम शिकवतात. तसेच गाया सर इंग्लिशचे वर्ड देतात आणि आमच्या सोबत इंग्लिश बोलतात, आम्हाला पण इंग्लिश बोलायला लावतात. तसेच मोरे मॅम हे सायन्स शिकवतात. त्या सायन्स पुढचं सेशन लगेच कंटिन्यू होत आहे. खर तर म्हणजे फार मोठी कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची आहे. मी आपण त्यांना पाहतोय, ते सगळे बसलेले आहेत आणि अजून त्यांना आपल्या चौघांना वेगळं काहीतरी ऐकायचं आहे. नक्कीच म्हणजे खूप स्टॅमिना विद्यार्थ्यांनी दाखवलेला आहे. दोन भाषणं बाकी आहेत, एक अस्मिता खरातलं पनीर चिरते ते पनीर आता आमलं गौरव क्षीरसागर आवाज आलं लक्ष दे बेटा. आपण म्यूट आहोत, म्यूट करा, अनम्यूट आहोत. यस सर, मी हँडरेज केला, ते नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम होता तर हँडरेज होत नव्हता त्यामुळे आता केला. हो बेटा, हो बेटा, तुझाच नंबर आहे. अजून एक नंबर वाली होती तुझ्या पुढे, परंतु काय झालं, अक्षरा जॉईन झाली का? अक्षरा बर, दुसरं कोण आता कोण राहिलं, कोण बोललं बेटा? सर मी माझं बघितलं. हो हो, आज वैभवी तुझं बाकी आहे. तुलाच एकदा हे स्पॉटलाईट करतोय मी. वैभवीचं खऱ्या अर्थानं बाकीच आहे, म्हणजे तिचं बोलता हे झालं ना माईक, म्हणजे आपली क्लास संपला ना मध्येच, काय म्हणतात त्याला, सेशन संपलं. एकदा वैभवीला आपण ऐकूया. सगळ्यांनी खूप स्टॅमिना छान दाखवला. अजून आपल्याला वैभवीला ऐकायचं आहे. वैभवी बोल बेटा. सर, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरु. मी सर्व शिक्षकांचे मी ऋणी राहील. धन्यवाद. व्हेरी गुड. ओके बेटा. अरे आयुष वायसे यश विलास मेहे, तुमचे आवाज कॅमेरा बंद आणि तुमचे आवाज चालू आहे, म्यूट करा स्वतःला. आयुष, अरे जर असं नाही झालं पाहिजे. अतिशय छान पद्धतीने आपलं सेशन चालू आहे, सर्वजण मस्त बोलतायत, आणखीन एक दोघ जण बोलणं बाकी आहे. अस्मिता आपल्यासोबत हँडरेज करून उभी आहे, आता अस्मिताला बोलायचं आहे की नाही अस्मिता? खरंच येस. आणि आता तुला सर स्पॉटलाईट करणार आहे, तुला स्पॉटलाईट होणार आहे आणि आता तुला बोलायचं आहे. मी अस्मिता खरात इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. तांबेकर सर फ्री नवदे हा क्लास जेव्हा मी जॉईन केला तेव्हा मला असं वाटायचं की ऑनलाईन क्लास मध्ये मला खरंच गणित समजन का, पण 2-4 दिवसात मला गणित समजायला लागलं कारण ते तांबेकर सर शिकवत होते म्हणून. मला नाही समजलं की मी परत सरांना विचारायची, मग सर ते गणित करून दाखवायचे. मला गुणाकार भागाकार बिलकुल येत नव्हता, आता मला खूप छान जमत आहे. खरंच मनापासून धन्यवाद तांबेकर सर. आम्ही विनाकारण बडबड केली की थोडं रागावून थोडं मनोरंजन करून आमचा खूप छान पैकी अभ्यास घेतात आणि शिकवलेल्या घटकांवर होमवर्क टेस्ट डेली होमवर्क देखील असतो आणि तो होमवर्क आम्ही ग्रुपवर टाकतो तेव्हा आपले भालेराव सर
खूप काळजीपूर्वक तो होमवर्क तपासून आम्हाला काय चुकले काय बरोबर आहे ते सांगतात. मग आम्ही पुन्हा चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद बालेराव सर. धन्यवाद तांबेकर सर आणि बालेराव सर. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरुची महिमा थोर आहे. आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श जीवन जगायला शिकवतात. आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप आहेत. आपल्या अनमोल जीवनात गुरु म्हणून लाभलेले आपले तांबेकर सर, घाया सर, भालेराव सर, जयस्वाल मॅम यांना कोटी कोटी प्रणाम. माझे हे माझे भाग्य आहे की मला तुमच्यासारखे गुरु मिळाले. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद सर. अगदीच मस्त बोलले बाबू. मनोरंजन करतो म्हणजे रागवतात. कधी कधी रागवतात. रागवायचं काम पडत ना रे. बघा शॉक थेरपी म्हणत त्याला. शॉक थेरपी. रागवून जर असा शॉक दिला ना की पटकन माणूस ताळ्यावर येतो. नाही रे शॉक थेरपी देतो सर कधी कधी. ऐ तुला कळत नाही रे बागडे करे तू. आणि कधी कधी मस्त मनोरंजन पण करतात. जोक घेतात. आणि त्यामुळे आपल्याला क्लास आवडतोय की नाही. आणि खरंच दीड ते पाच दोन तास क्लास चालतो कधी कधी. आणि आजचं सेशन पण मॅजिक चाललंय. आपलं सर्वजण अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. मला वाटतं एक नाव राहिलं आपलं कोणतं तरी. हा विशेष नाव घेतलं ते ना. आणि यस भालेराव सरांचे फार एफर्ट्स होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये. बरेचदा ते गणित घेतात, सराव करून घेतात. त्यांचंही या प्रसंगी मुलांनी असं यथोचित जर नामोल्लेख केला आणि जर त्यांनाही सध्या सगळ्यांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे असं सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच. बघा अजून कुणाचं बाकी आहे का ज्याला इच्छा आहे भाषण करायची पण बाकी राहिलंय. बघा सगळ्यांची आपण कव्हर करण्याचा प्रयत्न घेतला होता ना. हा सगळ्यांचं महत्वाचं भाषण आपलं बाकी राहिलं होतं. श्रावणी बोर्डे ही अतिशय मी सुद्धा एकदा घेतला होता क्लास. हो श्रावणी संत गुरुडे इयत्ता पाचवी अध्यक्ष महोदय पूज्य गुर्जर मार्ग आणि जन्मलेल्या माझ्या बालमित्रांनो मी काय तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐका. आज गुरु पौर्णिमा आहे. गुरुचे महत्व जीवनात अनन्यसाधारण आहे. पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक. गुरुशिवाय आपण जगात यशस्वी होऊ शकत नाही. गुरुशिवाय आपण जगात यशस्वी होऊ शकत नाही. गुरुच्या चरणी मी नमस्तक होते. धन्यवाद. अतिशय छान बोलली बाळा तू. सर यानंतर मला वाटतं भाषण झालेलं का आहे का. कोणी असेल तर हँड रेज करू शकता. आपण सर्वांना संधी देऊ बोलण्याची. एक एक दोन दोन मिनिट लागतात पण भरपूरच जणांनी हँड रेज केलेत ना त्यामुळे पण म्हणजे बरंच आता खूपच झालंय खरं तर. मला असं वाटतं हा एक आयुष वायसे आणि हर्षल खांदवे थोडक्यात राहिलेत. दोघांना एकदा आपण आता देऊच्या संधी म्हणजे नको ठेवायला थोड्यासाठी. माझ्या गावातला विद्यार्थी आहे. माझे खर तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मला त्याच्या वडिलांचा फार मोठा सपोर्ट लाभलेला आहे. हर्षलचे वडील म्हणजे ज्ञानेश्वर खांदवे आमची आणि त्यांची शेती बांधाला बांध आहे. पण याच्यापेक्षा आमचा जिव्हाळा एक वेगळा आहे. जेव्हा सर मी 9वीमध्ये शिकत होतो मला या व्यक्तीचा म्हणजे माझं जीवन वाचवण्यामागे सुद्धा एक फार मोठा म्हणजे मला एक मिनिटासाठी मी स्पॉटलाईटच होतो. आता एक प्रसंग मला सगळ्यांना सांगायचा आहे की म्हणजे ज्यातून मी तुमच्या समोर आज इथे जिवंत आहे तर खरं त्यामागे त्या व्यक्तीचा म्हणजे हर्षल खांदवेच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे. आम्ही फार सामान्य कुटुंबातली माणसं खरंच म्हणजे माझे वडील शेतकरी म्हणजे गरिबी अतिशय जवळून पाहिलेलं कुटुंब म्हणजेच तांबेकर सर. सर एकदा म्हणजे मला अक्षरशः शहारा येते माझ्या अंगावर. जेव्हा मी साधारण 5वी 6वीला असेल या मुलांसारखाच होतो. मला एक्झॅक्ट वय सांगता नाही येणार. आणि ज्या दिवशी हर्षल खांदवेचे वडील आणि मी सोबत होतो माझ्यापेक्षा साधारण 1.5-2 वर्षांनी लहान असेल
ज्ञानेश्वर, आम्ही सोबत होतो आणि मी आमचे दोन बैल होते त्या बैलांना दुपारच्या वेळेला पाणी पाजण्याचं काम चालू होतं. थोडासा प्रसंग मोठा आहे परंतु सगळ्यांना आवडेल, म्हणजे प्रसंग म्हणजे सत्य घटना आहे. विहिरीवर पाणी पाजत होतो आणि त्यावेळेस प्रसंग असा आला होता की मी पूर्वी, आता तुम्हाला सगळं माहिती आहे की आपण बैलांच्या त्या टोपल्यामध्ये बकेट अशी रिकामी करतो आणि त्या विहिरी फाडीने म्हणजे दगडांनी बांधलेली विहीर होती, त्या विहिरीच्या काठावर मी विहिरीतून पाणी काढायचं काम करत होतो, बैलाच्या टोपल्यामध्ये पाणी टाकायचं काम करत होतो. या मुलांच्या वयाचाच मी होतो. त्यावेळेस कोइन्सिडंट दुर्लक्ष माझं असं झालं सर, दुर्लक्ष नाही म्हणता येईल, ते घाई गडबड होती, बैल वेगाने पाणी पित होती आणि माझ्याकडून ते खूप खोल विहीर होती, अर्ध्याच विहिरीत पाणी होतं, विहीर फोडण्याचं म्हणजे ती खोदण्याचं काम देखील चालू होतं. आणि या वेळेला हर्षलचे वडील माझ्यासोबत होते. ज्या वेळेस काय झालं सर, मी बकेट एक मिनिट हर्षवर्धन त्यांना करा, मी बकेट भरून अशी बैलाच्या टोपल्यात ती रिकामी केली आणि माझा मागे असलेला पाय त्याला थोडस सरळ करायचं आणि मला परत बकेट विहिरीत सोडायची. अशा 7-8 बकेट झाले होते आणि त्या बकेटला ज्यावेळेस मी माझा पाय मागे गेला तो पाय माझा सर डायरेक्ट विहिरीत गेला आणि एवढ्या खोल विहिरीत यांच्या वयाचा असताना मी पडलो होतो. विहिरीत पडलो सर, एका बाजूला साधारण गुडघाभर पाणी असेल आणि एका बाजूला पूर्ण खप्पर पडलेलं होतं, विहिरीचं फोडलेलं खप्पर पडलेलं होतं. माझं नशीब एकच फक्त चांगलं की मी विहिरीच्या पाण्याकडच्या बाजूला होतो, पाण्यामध्ये मी पडलो, तेवढ्या का होईना परंतु पाण्याने मला वाचवलं, पाण्यात पडलो. नंतर मी पडल्या त्या क्षणी माझ्या सोबतीला माझा मित्र म्हणजे ज्ञानेश्वर खांदे त्या ठिकाणी विहिरीवर उभा होता. आता काय करायचं, माझ्यापेक्षा लहान 2 वर्षांनी तिसरी चौथीला तो असेल, म्हणजे हर्षलपेक्षा तो लहान होता, ती चौथीला ज्ञानेश्वर खांदे असेल. त्यावेळेस माझे वडील आणि आई आमच्या म्हणजे आमची शेती ती जी शेती आहे जिथे विहीर आहे ती क्षेत्र खाली म्हणजे दरीत किंवा खोऱ्यात म्हणता येईल त्याला, थोडंसं डोंगराच्या उतारात आणि डोंगरावर त्या डोंगरावरच्या शेतीत वडील काम करत होते, आई वडील तिकडे होते, त्यांच्या तारुण्यातली गोष्ट आहे. तर मग हा ज्ञानेश्वर खांदवे प्रसंगावधान साधून तिथून पळत निघाला सर, डोंगर पार करून पवळीवर जाऊन, दगडाची पोळ असते, पवळीवर जाऊन त्याने माझ्या वडिलांना आवाज दिला, बाबा म्हणे भगवान विहिरीत पडला. त्यावेळेला सर आमच्या एका बैलाचं नाव होतं बंड्या. तर वडिलांना वाटलं की आपला बैल विहिरीत पडला, भगवान विहिरीत पडला आणि बैल विहिरीत पडला, आवाज जात त्यांच्यापर्यंत पोचताना थोडंस हे झालं. वडिलांना वाटलं आपल्या विहिरीमध्ये आता फोडलेली विहीर आहेत, दगडं आहेत, खप्पर पडलेलं आहे, बैल पडला म्हणजे बैल वाचू शकत नाही. आणि मी वडील वेगाने धावत आले त्याच्यापर्यंत, परंतु जेव्हा त्या पवळीवरून वडिलांनी पाहिलं की दोन्ही बैल विहिरीवर आहेत, मग मात्र वडिलांनी हाय खाल्ली आणि पोरगा विहिरीत पडलं हे त्यांना समजलं. ही सगळा प्रसंग होत असताना सर मी सुरुवातीला पाण्यात पडल्यामुळे मला मार कमी लागलेला होता, तिथून मी त्या पाण्यातून थोडासा उभा राहिलो, मला ते आठवतं थोडासा प्रसंग. मी उभा राहिलो, उभं राहिल्याच्या नंतर जेव्हा मी परत चक्कर येऊन विहिरीत पडलो म्हणजे तिथल्या तिथंच पाण्यातल्या पाण्यात थोडंसं बाजूला पडलो, त्यावेळेस परत मात्र मला जास्त मार लागला, कारण बाजूला मी पडलो त्यावेळेस नंतर खपरावर पडलो, त्यावेळेस मला बराचसा मार लागला, अगदी ते खपरे माझ्या गोदद्वारात मध्ये घुसले. तोपर्यंत वडिलांनी ज्यावेळेस बैल वर पाहिले त्यावेळेस मात्र म्हणजे त्याच्या वेगाने वडील विहिरीपर्यंत धावत आले. आतून माझी प्रतिक्रिया वडिलांना होती की मी दादा म्हणतो वडिलांना, म्हटलं दादा घाबरू नका मला काही लागलेलं नाही. वडील त्यावेळेस आहे त्या परिस्थितीत बिना दोर न लावता, कुठलाही दोर न लावता वडील त्या कपारीला धरून लगेच विहिरीत उतरले आणि मला खांद्यावर घेऊन परत कपारीला धरून विहिरीत वर चढले होते. म्हणजे फार धाडसी तो प्रसंग होता. आणि या सगळ्या मागे
कदाचित जर ज्ञानेश्वर खांदवे त्या ठिकाणी नसते तर माझे वडील त्या क्षणाला तिथे येण्याचं काही संबंध नव्हतं. दुपारची वेळ होती, त्यांचं काम चालू होतं, माझं काम इकडे चालू होतं. कदाचित चक्कर येऊन जर मी पाण्यात पडलो असतो तर आज तुमच्या समोर नसतो. तर खरंच मला आज ज्ञानेश्वर खांदवे यांचे म्हणजे माझं जीवन वाचवल्याबद्दल खरंच एक प्रकारे त्यांचं मी ऋण आणि आयुष्यभर मी वेळोवेळी हा त्यांचा प्रसंग सांगतो की या व्यक्तीमुळे मी आज खरंच जिवंत आहे. तर असे ज्ञानेश्वर खांदवे आणि त्यांचा हा मुलगा हर्षल खांदवे आपल्या समोर आहे. हर्षल पण तसा चिवट आहे. हा नक्कीच. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देव महेश गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मे श्री गुरु नम. माझं नाव हर्षल ज्ञानेश्वर खांदवे. मी तुम्हाला गुरु पौर्णिमेविषयी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी. मी एक दिवस भगवान सरचा क्लास जॉईन केला तेव्हा मला वाटलं मला क्लास काही जमणार नाही. माझ्या मनात खूप भीती यायला लागली. मग मी आधी स्मिता मॅमचा क्लास जॉईन केला. त्यानं माझं नाव विचारलं, सगळं विचारलं. मग ते म्हणे काहीच घाबरायची गरज नाही, मी आहे ना, मी सांगन, जे समजलं नाही ते विचारन. गाय सर पण मला खूप खूप जे शब्द आले नाही ते खूप समजून सांगतात. व खुशी मॅम जेव्हा मला डाऊट आला तेव्हा मला मी फोन करतो तेव्हा मला विचारत मी विचारतो त्याला की मॅम मला कळालं नाही. टीचर म्हणजे आता मी सांगते, मग दुसऱ्या दिवशी आज आता नाही कळालं तर मी दुसऱ्या दिवशी सांगेन. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. खूप छान बेटा, मस्त बोललं. आणि चिवट हा शब्द मी अगोदर वापरला होता तो ना सर मला येत नाही मला हे सांगा. आणि हे फार चांगल्या पद्धतीने तो बोलतो आणि करून पण घेतो आमच्याकडून, त्याचा फार फोर्स असतो. का परिस्थिती अशी की जरी तो ना आज मागे असला तरी एक वेळ असेल ना तो ह्या चिवटपणामुळे ह्या पुढे असेल. आयुष माईक सुरू कर बेटा. आयुष आयुष माईक चालू कर बेटा. आय टेल टू लाइन्स अबाउट गुरु पौर्णिमा. माय नेम इज आयुष बाजेंद्र वायसे. टुडे वी आर गोइंग टू सेलिब्रेटिंग गुरु पौर्णिमा. गुरु पौर्णिमा इज अ फेमस फेस्टिवल ऑफ हिंदू and yes, it is celebrating on the full moon day in the month of Ashad. According to Hindu's calendar, Guru is very important in life. Tambekar sarani mala online. Me jeva Tambekar saranta online class join kela teva puchun mala ganitachi khup avadlagli. म्हणून मी गणित आणि नवोदयचाच अभ्यास करतो. सुनील बांबेकर सरांचा मला खूप आदर वाटतो आणि सर्व शिक्षक सर्व महोदय आणि शिक्षकांचा पण. सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सांगितलं खूप मस्त बोलला तो. आतापर्यंत म्हणजे सूत्रसंचलनाची जबाबदारी मी घेतली होती, परंतु म्हणजे आज ज्यांच्याकडे म्हणजे त्यांनी तर खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे भूषण आहेत, सर्वस्व ते आहेत. आणि खऱ्या अर्थाने कमी तिथे आम्ही म्हणजे अध्यक्ष स्थानच असं असतं की जिथे गरज पडेल त्या ठिकाणी मी उभा आहे. आणि मला खरंच म्हणजे त्या गोष्टीची फार आनंद आहे की घाया सरांनी म्हणजे मी सगळं ह्या कशामध्ये अडकून गेलो होतो की स्पॉटलाईट करणे, ती लिस्ट पाहणे, कोण कुठे आहे, कोणाचा नंबर किती आहे, यामध्ये मला ते शक्यच नव्हतं. सो सरांनी प्रथम मी खरंच मला फार मजा आली. चांगला कार्यक्रम झाला.
आता महत्वाची गोष्ट, आता मी सूत्रसंचालनाची आता जबाबदारी, आता नक्कीच अध्यक्षांची खुर्ची मी अध्यक्षांना देतोय आणि आता मी जबाबदारी थोडीशी पार पाडतो, आता माझी जबाबदारी। यानंतर बघा पूर्ण मुलांनी सगळ्यांनी आपापली मनोगत अतिशय उत्तम रीतीने पार पाडली। खरं तर या आमच्या आपल्या या कार्यक्रमाचा उद्देशच हाच होता की तुम्हाला बोलतं करणे, तुमच्यातून म्हणजे आम्ही आमचा कौतुक सोहळा पार पाडून घेणे हा काय उद्देश नव्हता आणि तो कधीच नाही, आणि अर्थात तुम्ही ते कौतुक केलं तर एक विद्यार्थी एक शिष्य या नात्याने तेही आपण शिकलं पाहिजे की कौतुक करायलाही शिकलं पाहिजे, हा गुण देखील तुमच्यामध्ये रुजवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं की आपण दुसऱ्याच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे, म्हणजे ज्याचं कर्तृत्व त्याला दिलं पाहिजे, आणि हे देखील काम या कार्यक्रमातून साध्य झालेलं आहे। सर्व मुलांची मला वाटतं खूप म्हणजे कार्यक्रम ओढणे हे मला संपवणे म्हणजे एक सूत्रसंचालक आणि या कार्यक्रमाची शेवट करणे ही जबाबदारी माझ्यावर होती, ते होईल की नाही मला मनामध्ये शंका निर्माण होत होती, परंतु सगळ्यांनी फार साथ दिली आणि वाऱ्याच्या वेगाने आपण हा कार्यक्रम ओढकडे गेलोय। खरं तर म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रम 3 तासाचा असतो इतका आपला हा कार्यक्रम होत चाललाय, परंतु हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी साथ दिली। या प्रसंगी मी आता या आपल्या सगळ्यामध्ये ज्यांनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी नामोल्लेख केला असे आदरणीय भालेराव सर यांना या ठिकाणी स्पॉटलाईट करतोय आणि त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी प्रबोधित करावं असं मी त्यांना विनंती करतो। भालेराव सर तुमचा एकदा व्हिडिओ स्टार्ट करा, व्हिडिओ आणि माईक दोन्ही पण, म्हणजे मला माझा गोंधळ नाही होणार। बघा एका मिनिटात भालेराव सरांबद्दल सांगायचं झालं, सर एक मिनिट माझ्यासाठी द्या। भालेराव सरांबद्दल सांगायचं झालं तर भालेराव सरांची आणि माझी ओळख माझे मित्र मलवाड सर ज्यावेळेस मी रत्नागिरीमध्ये होतो आणि ते माझ्यासोबत होते, आम्ही एका शाळेवर म्हणजे एका गावात पण 2 शाळेवर होतो आणि त्या ठिकाणी मलवाड सर होते, त्यांचा मुलगा आदर्श, यस आदर्श त्याचं नाव, आदर्श ऋषींत मलवाड असं पूर्ण नाव, तो नवोदयला लागला आणि मग त्यांच्या संपर्कातून मला वाटतं भालेराव सर आणि ते चांगले मित्र आहेत, त्यांनी माझं नाव सुचवलं भालेराव सर, मग भालेराव सरांचा माझा संपर्क झाला, तेव्हापासून संपर्क आला। त्यांच्या कृतीतून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या एक पालक म्हणून जगण्यातून मला एक आदर्श व्यक्ती दिसत होता, टप्प्याटप्प्याने त्यांचे गुण उकलत गेले ओळख होत गेली आणि आज खऱ्या अर्थाने भालेराव सर जे सगळ्या मुलांच्या म्हणजे पडद्यामागचे कलाकार जसे कधी सहसा दिसत नाहीत, परंतु भालेराव सर देखील आपल्या क्लासचे पडद्यामागचे कलाकार आहेत। त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने होमवर्क तपासायला सुरुवात केली ती खरंच एक वाखाणण्यासारखी आहे आणि म्हणजे यातून देखील त्यांनी एक वेगळा ठसा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवला। सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने खरंच सर तुमचं खूप खूप मी या ठिकाणी म्हणजे ऋण व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांना प्रबोधित करावं अशी विनंती करतो। धन्यवाद सर। आज आषाढ पौर्णिमा त्यानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय घाया सर आणि सर्व खेडे गावामध्ये अगदी पूर्ण महाराष्ट्रातील जिथे ओळख होईल सरांची त्या ठिकाणून त्यांना विद्यार्थी मिळतो अशा सर्व खेडेगावचे भाग्य विधाते म्हणून आपल्या ऑनलाईन क्लासचे निर्माते तांबेकर सर त्यांच्या सोबतच अगदी उत्कृष्टरित्या गणित काय असतं ते विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत रुजवण्याचं काम करतात त्या आपल्या क्लासच्या जयस्वाल मॅडम, आणि एवढा क्लास गणिताचा होत असताना बरेच जण बोलत होते की तुम्ही ऑनलाईन गणित शिकवतात, तर त्याबरोबरच घाया सरची एंट्री झाली आपल्या क्लासमध्ये आणि इंग्लिश सुद्धा आपण शिकायला सुरुवात केली। आपल्या इंग्लिश मध्ये बोलले त्यांना घाया सरांचा भरपूर चांगला फायदा झालेला आहे। तसेच सर्व क्लास चालू असताना जसं की आपण एक प्रकारे भेळपुरी खातो आणि भेळपुरी मध्ये काही कमी असतं तर ते कमतरता भासते, त्या पद्धतीनं आपल्या क्लासमध्ये मोरे मॅडमचं आगमन झालं
आणि आपली एक प्रकारची भळकुरी तयार झाली असं मला वाटलं. आणि सर्व क्लासलाच खुशी झाली, नावही खुशीच आहे. नक्कीच. असे तसेच मराठींच सुद्धा जी काही पॅरेग्राफ असतात ती पॅरेग्राफ पासून आपण उत्तरी काढतो ते मी 6 महिन्यापासून पाहतो. सोनुनी सर यांनी सुद्धा आपल्या क्लासला भरपूर चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे आणि आपल्या क्लास